बैठकीला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे सन्मान्य शेषकांत शिंदे साहेब आजची बैठक आपण ज्यांच्यासाठी आयोजित केलेले आहे ते सोलापूर जिल्ह्यातील ज्या शाळांची निवड परक सर्वेक्षणासाठी झालेली आहे त्या सर्व शाळांमधील सन्मान्य प्राचार्य मुख्याध्यापक तसेच हे संपूर्ण सर्वेक्षण आयोजित करणे आणि त्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते सर्व आमचे सहकारी क्षेत्रीय अन्वेषक फिल्ड इन्व्हेस्टिगेटर आजच्या बैठकीमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्याला माहित आहे की गेले अनेक वर्ष शासन स्तरावरून वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वेक्षण केले जात आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचं सर्वेक्षण म्हणजे नॅशनल अचीवमेंट सर्वेक्षण किंवा सध्या आपण ज्याला परख राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीस म्हणतोय ते आहे सर्वांच्या माहितीसाठी आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की याचं जे सनियंत्रण आहे राष्ट्रीय पातळीवर किंवा त्याचं जे संपूर्ण नियंत्रण केलं जात आहे ते शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून केलं जात आहे याचे संयोजक म्हणून किंवा अंमलबजावणीची जी जबाबदारी आहे ती एन नवी दिल्ली यांच्याकडे आहे त्याचबरोबर राज्य पातळीवर प्रकल्प संचालक किंवा संचालक समग्र शिक्षा एम पी एस पी आणि संचालक एस सी ए आर टी हे राज्य समन्वयक आहेत जिल्हा स्तरावर सन्मान्य डायट सन्माननीय शिक्षणाचार्य प्राथमिक हे दोघे समन्वयक व सहाय्यक समन्वयक म्हणून कामकाज पाहत आहेत याचे जे कंट्रोलिंग अथॉरिटी आहे आणि जिल्हा स्तरावर ज्यांना रिपोर्टिंग या कार्यक्रमाचे वेळोवेळी केले जाते ते म्हणजे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना या संपूर्ण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचं रिपोर्टिंग दररोज केलं जात आहे कालच संचालक एस आर टी यांच्या स्तरावरून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्याचे समन्वयक यांची ऑनलाईन बैठक झाली त्याच्यामध्ये या सर्वेक्षणाचं गांभीर्य आणि अंमलबजावणीची पद्धती या सर्वांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे सर्वांच्या माहितीसाठी आपण एक लक्षात घेऊया की ज्या शाळांची निवड झालेली आहे त्या शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य या ठिकाणी आपण उपस्थित आहात तर एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊ की ह्या शाळांची निवड झाली कशी कोणी केली याबाबत काही जणांच्या मनात शंका असण्याची शक्यता आहे तर या शाळांची निवड आपण जे यू डायस क्रमांक आपल्याला अलर्ट झालेले आहेत आणि शासनात जे सरळ पोर्टल असेल किंवा अन्न पोर्टलला जे सिस्टीमला आपले यू डायस अपलोड आहेत त्या यूडायस वरून रँडमली एन सी ई आर टी विविध माध्यमाच्या विविध व्यवस्थापनाच्या शाळांची निवड हे एन सी आर टी रॅन्डमली विशिष्ट सूत्रानुसार करते त्यामुळे जिल्हा किंवा राज्य किंवा तालुका सरांना कोणत्याही पद्धतीनं या शाळांची शिफारस केली जात नाही रॅन्डमली ज्या शाळा निवडलेल्या आहेत त्या शाळांची निवड त्या शाळा आपल्याला कळवल्या जातात अगदी आता चार दिवसापूर्वी ह्या शाळा आपल्याला कळवलेल्या आहेत अतिशय गोपनीय पद्धतीनं हे कामकाज चालतं कारण हे सर्वेक्षण आहे आणि सर्वेक्षणामधून शैक्षणिक वस्तुस्थिती लक्षात यावी याच्यासाठी हे सर्वेक्षण आयोजित केलं जातं आणि यावरून आपण याचं गांभीर्य लक्षात घेऊया की याचं कंट्रोलिंग अँड रिपोर्टिंग मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नियमितपणे केलं जात आहे त्यामुळे अत्यंत गांभीर्यानं या सर्वेकडे आपण सर्वांनी पाहूया आणि सर्वे अतिशय सुरळीतपणे पारदर्शकपणे कशा पद्धतीने पार पडेल यासाठी या सर्वे मध्ये सहभागी मग मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील विद्यार्थी असतील क्षेत्रीय अन्वेषक आणि परिवेक्ष यंत्रणा या सर्वांनी आपापली भूमिका अतिशय काळजीपूर्वक गांभीर्यानं आणि घालून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार पार पाडायची आहे नेमकं या सर्वेमध्ये काय होणार आहे आपली मुख्याध्यापक म्हणून आपली भूमिका काय आहे प्राचार्य म्हणून भूमिका काय आहे ते समजून घेण्यासाठी ही आजची बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे मला वाटते या कालच्या दोन दिवसामध्ये किंवा काल परवा असं आपल्याला आपापल्या शाळेसाठी जे क्षेत्रीय अन्वेषक अलॉट केले आहेत किंवा दिलेले आहेत त्यांचे फोन संबंधित मुख्याध्यापकांना आले असतील जिल्हा स्तरावरून आपण ज्या शाळांची निवड झालेली आहे त्यांचा व्हॉट्सअप ग्रुपही बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण न्यायालय आहात त्यावरही आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत त्याही आपण वाचत असाल ऐकत असाल आजच्या बैठकीमध्ये जे काही माहिती शेअर केली जाईल ज्या सूचना दिल्या, दिल्या जातील त्या सर्व मुख्याध्यापकाने आणि अपयाने अतिशय गांभीर्यानं ऐकायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपापल्या सरावरून कार्यवाही करणं अपेक्षित आहे या सर्वेमध्ये प्रामुख्याने आपण लक्षात घेऊ की इयत्ता तिसरी सहावी आणि नववीचे वर्ग निवडलेले आहेत मग काही शाळांचे दोन वर्ग असतील तिसरी सहावीचे किंवा सहावी नववीचे किंवा काही शाळांचे एखाद्या शाळेचे तिन्ही वर्ग असू शकतात काही शाळांचा एकच वर्ग निवडलेला असू शकतो बहुतांश शाळा पंचाणू टक्के शाळांच्या मध्ये एकच वर्ग निवडलेला आहे उर्वरित काही अपवादात्मक शाळा अशा आहेत की ज्यांचे दोन दोन वर्ग निवडलेले आहेत त्याची माहिती आम्ही ग्रुपवर शेअर करत आहोत आपण इथे पाहत आहात आणि आपल्याला सांगतील आपल्या शाळेचा कोणता वर्ग निवडलेला आहे हे आपल्याला सांगतील सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊ की याच्यामध्ये जो वर्ग निवडलेला आहे त्या वर्गाच्या ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्या निव... कशा निवड त्यातली कोणती तरी एक तुकडी निवडले जाणार आहे आणि त्या तुकडीतले जास्तीत जास्त तीस विद्यार्थी निवडले जाणार आहे मग तीस पेक्षा कमी पट असतील तर जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे सगळे घेतले जातील तीस पेक्षा अधिकचे विद्यार्थी असतील तर रँडमायझेशन करून कशा पद्धतीने रँडमायझेशन होईल स्टुडंट सिलेक्शन कसं केलं जाईल त्यानंतर डिव्हिजनचं सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जाईल ही सर्व माहिती माझे सहकारी सन्मानित शशिकांत शिंदे साहेब आपल्याला सांगतीलच पण आपल्याला माहीत असू दे की जो वर्ग निवडलेला आहे त्याची एकच तुकडी आणि त्यातील जास्तीत जास्त तीस विद्यार्थी निवडले जाणार आहे त्यांची अचीवमेंट टेस्ट घेतली जाणार आहे अचीवमेंट टेस्ट हा या सर्वेचा मुख्य भाग आहे की जे आपल्याला टेस्ट दिलेले आहे ते आता तिसरीसाठी ती तीन विषय आहेत सहावीसाठी तीन विषय आहेत नववीसाठी चार विषय आहेत इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तर इंग्रजीमधून ती टेस्ट होईल बाकी सर्व मराठी असो किंवा शेमी असो त्यांची ते टेस्ट मराठी माध्यमातून होईल हे लक्षात ठेवा मग तुम्ही म्हणाल की आमच्याकडे शेमी तुकडे आहे तर शेमी हे माध्यम नाही तुम्ही जर वास्तविक पाहिलं एवढा ऐकणार सरळ पोर्टलला तुमच्या शाळेची नोंद मराठी माध्यम म्हणून केंद्र शासनाच्या लेखी अशा आहे फक्त शेमी हा पॅटर्न महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे इतर स्टेटमध्ये कुठेही नाही तिथे एक तर रिजनल लँग्वेज असेल किंवा हिंदी मीडियम असेल किंवा इंग्लिश मिडियम असेल त्यामुळं आपण शेमीच्या आहे मग आमच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानचे पेपर इंग्लिश मध्ये द्या मराठीचा पेपर मराठीमध्ये द्या असं होणार नाही कारण हे एन सी आर डायरेक्ट प्रिंट करून सर्व मटेरियल शील बंद करून त्या राज्याला पुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि उर्दू असेल तर उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका त्यांना मिळतील त्यामुळे मराठी इंग्रजी शे उर्दू आणि हिंदी अशा चार माध्यमाच्या शाळा आपल्याकडे निवडलेल्या आहेत खर, खर, त्या माध्यमात जी खरोखर उर्दू माध्यमाच्या उर्दू हे माध्यम आहे त्यामुळे त्या माध्यमाच्या प्रश्नपत्रिका मिळणार हे लक्षात घेऊ आपण हे सर्व मटेरियल घेऊन आपल्याकडे ऑब्झर्व्हर येणार आहेत दोन गोष्टी लक्षात घ्या एका वर्गासाठी किंवा एका शाळेसाठी एक क्षेत्रीय अन्वेषक असणार आहेत जे की मुख्य टेस्ट कंडक्ट करणे सर्व प्रश्नाला भरून घेणे रॅन्डमायझेशन करणे ह्या सगळ्या गोष्टी क्षेत्रीय अन्वेषक करणार आहेत त्याचबरोबर केंद्र शासनाने नेमलेले चे निरीक्षक ही प्रत्येक शाळेसाठी येणार आहेत जेवढ्या शाळा तेवढे निरीक्षक त्या शाळेमध्ये उपस्थित राहणार आहेत हे सीबीएसई बोर्डाचे शिक्षक आहेत त्यांच्यावर मुख्यत्वे जबाबदारी आहे की सर्व मटेरियल सीलबंद घेऊन येणे चाचणी कशा पद्धतीने स्मूथली कंडक्ट केली जाते त्याचं निरीक्षण करणे त्याचं रिपोर्टिंग फॉर्म फॉर्मॅट भरणे आणि सर्व मटेरियल चाचणी झाल्यानंतर कंडक्ट झाल्यानंतर ते सर्व मटेरियल कलेक्ट करणे आणि आहे असं व्यवस्थित जिल्हा कस्टडीमध्ये जमा करणे अत्यंत गोपनीय पद्धतीने जसं आपण निवडणुकीचं साहित्याची वाहतूक करतो तशा पद्धतीने हे सर्व कामकाज चालणार आहे त्यामुळे सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आम्ही ग्रुपवरचे शेट शेअर केलाय आहे त्याच्यामध्ये एफ आय चे नंबर आहेत त्याचबरोबर ऑब्झर्वरचे नंबर आहेत ऑब्झर्वर किंवा एफ आय चे तुम्हाला फोन येतीलच परंतु तुम्हीही मुख्याध्यापक म्हणून एखादा फोन क्षेत्रीय अन्वेषकांना करायचं आहे आपण किती वाजेपर्यंत पोच आहात वगैरे ह्या सर्व गोष्टी रूट विषयी त्यांना पोचण्याविषयी शाळेत काय अडचण आहे का हे सगळे विचारून त्यांना रूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यावर मुख्याध्या पण आहे ते आहे की आपल्या जेवढ्या म्हणून तुकड्या आहेत त्या सर्व तुकड्या त्यातली कुठली तुकडी निवडली जाईल आता ती तुकडे कशी आणि कधी निवडायचे हे शिंदे साहेब सांगतील ते सांगल्यानंतर त्या वर्गात ही बैठक व्यवस्था व्यवस्थित त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था व्यवस्थित असणं त्या वर्गाचे शंभर टक्के विद्यार्थी त्या चाचण्याच्या दिवशी उपस्थित ठेवणं त्याच पद्धतीनं आपल्याला त्या ओ एम आर शीट आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावलीच्या शीट आहेत त्याच्यावर भरण्यासाठी काही अत्यंत महत्वाची माहिती विद्यार्थ्यांची लागणार आहे ती माहिती सर्वेक्षणापूर्वी आपण तयार करून ठेवणं ते अत्यंत महत्वाचं आहे मग कोणती माहिती कोणती मुद्दे महत्वाचे आहेत हे सर्व आपल्याला शिंदे सर सांगतील त्या पद्धतीनं आपण ते राईट डाऊन करायच्या मीटिंग ऐकताना आणि ऐकल्यानंतर सतशा पद्धतीची माहिती आपण त्या ठिकाणी तयार ठेवायची आहे दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की जसं अचीवमेंट टेस्ट आहे मुख्य विषयांची म्हणजे तिसरीला तीन सहावीला तीन नववीला चार तिसरीला गणित मराठी आणि अभ्यास सहावीला पण गणित मराठी सामान्य विज्ञान आणि नववीला गणित मराठी सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे चार विषय या विषयांच्या त्या टेस्ट असणार आहेत आम्ही गेले कित्येक दिवस राज्य शैक्षणिक संशोधन व प्रश्न परिषदेच्या वेबसाईट वर जी ता जे प्रश्न पेढी उपलब्ध आहे ह्या विषयाला अनुसरून ती विद्यार्थ्यांचा आपण सराव घ्यावा म्हणून शेअर करत आहोत हा सराव आपण चालू ठेवलाच असेल तो यापुढेही अधिक गतीनं या चाचण्यांचा जो वर्ग निवडलाय त्याच्यावर आपण चालू ठेवायचा आहे त्याच्यानंतर जे माहिती एफ आय लागणार आहे एफ आय आपल्याला सांगतील ते माहिती आपण आधीच तयार ठेवायची आहे अचिव्हमेंट टेस्ट हा एक भाग आहे त्याच्यानंतर विद्यार्थी प्रश्नावली असणार आहे शिक्षक प्रश्नावली असणार आहे मुख्याध्यापक किंवा शाळा प्रश्नावली एक असणार आहे विद्यार्थी प्रश्नावली हे हा वेगळा भाग आहे लक्षात घ्या अचीवमेंट टेस्ट म्हणजे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका आहे असं आपण गृहीत धरू आणि विद्यार्थी प्रश्नावली ही शैक्षणिक वातावरण जे आहे शाळेतलं त्या विषयीची विद्यार्थ्याची मतं त्याला शिकण्यामध्ये शिकवण काही अडचणी जाणवतात का ते सगळे त्याची मतं जाणून घेण्यासाठीची ती प्रश्नावली आहे त्याचाही उपयोग शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी होतो त्यामुळे ती प्रश्नावली अत्यंत वस्तुनिष्ठपणे त्या ठिकाणी नोंदवणं हे आपलं काम आहे म्हणजे ते एफ आय नोंदवून घेतील ह्याची कल्पना याची कल्पना आपल्याला असावी त्याचबरोबर त्या वर्गांना शिकवणारे त्या विषयाचे जे शिक्षक आहेत तीन तीन शिक्षक किंवा एखादा शिक्षक दोन विषय शिकवत असेल गणित विज्ञान एकत्र तर त्या शिक्षकांच्याकडनं सुद्धा शिक्षक प्रश्नामध्ये आपण भरून घेणार आहोत हाही सर्वेक्षणाचा एक भाग आहे एकूण शिक्षण व्यवस्थेविषयी शिक्षकांचं मत काय एसक्यू मध्ये स्कूल क्वेश्चनियर मध्ये सुद्धा तसंच आहे ती मुख्याध्यापकाने भरायची आहे आणि त्याच्यामधून एकूण शिक्षण व्यवस्थेविषयी त्यांच्या अपेक्षा मत अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचा उपयोग शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी वेगवेगळे कृती कार्यक्रम उपक्रम ठरवण्यासाठी केला जातो त्यामुळे ह्या सर्व बाबी अत्यंत काळजीपूर्वक आपण सर्वांनी भरायच्या आहेत जे आपल्याकडे क्षेत्रिय अन्वेषक येतील निरीक्षक येतील त्यांना व्यवस्थित सहकार्य करायचं आहे आणि त्यात कुठलाही बाह्य हस्तक्षेप पालकांचा किंवा इतर कुठलाही हस्तक्षेप न होता क्षेत्रिय अन्वेषक आणि निरीक्षक जे सांगतील विशेषतः अन्वेषक त्या पद्धतीनं आपण त्यांना सहकार्य करून सर्वेक्षण अतिशय स्मूथली सुरळीतपणे पार पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत मी ज्या आपल्या शेअर केल्या आहेत या व्यतिरिक्तही काही आपल्या शंका असतील तर आपण जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरही नक्की शेअर करा त्यामध्ये आमचे नंबर आहेत जिल्ह्याचे संपर्क अधिकारी आहेत जिल्हा समन्वयक आहेत यांच्याशी आपण वेगवेगळ्या अडचणीच्या माध्यमातून संपर्क करू शकता एवढी प्राथमिक माहिती मला या ठिकाणी देणं गरजेचं ते मी आपणास दिलेली आहे पुढील जे अतिशय महत्वाची तांत्रिक अशी माहिती आहे त्यासाठी मी माझे सहकारी सन्मानित शिंदे साहेब यांना आमंत्रित करतो शिंदे साहेब धन्यवाद गोवा साहेब आपण अतिशय व्यवस्थित हे संपूर्ण पार्श्वभूमी आहे आणि शाळा आणि एफआय नेमकं काय कामकाज करायला पाहिजे याबद्दल काही महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले तर आता आपण शाळा रिलेटेड एक महत्वाचा मुद्दा बघूयात कारण आपल्याला शाळेला निवडलेली जी तुकडी आहे किंवा निवडलेली जी इयत्ता आहे त्या इयत्तेमधील मधील जी तुकडी निवडली जाईल त्याची माहिती तयार ठेवायची आणि म्हणून थोडस आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे मी तुम्हाला पीपीटी शेअरच्या सहाय्याने दाखवतो तर बुवा सरांनी सांगितलं की जर एकच तुकडे असेल तर त्या तुकडीतील विद्यार्थ्यांची निवड होईल एकाच तुकडीमध्ये जर तीस पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्याची निवड करण्याची गरज नाही कारण तीस पेक्षा कमी विद्यार्थी असेल सर्वच आपण विद्यार्थी त्याच्यामध्ये घेणार आहोत ओके बघा फॉर एक्झाम्पल आपण असं बघूयात की समजा आपण एक एखादी इयत्ता घेतली एखादा एखादी शाळा घेतली समजा जिल्हा परिषद स्कूल आहे एखादी ओके तर तिथे एकच वर्ग आहे आपण समजा तिसरीचा वर्ग निवडला गेला असेल इथं आणि एकच वर्ग आहे ओके एकच वर्ग असेल तर, तीस, तीस 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 तर तीस तीस या ठिकाणी तुकडी निवडण्याची गरज नाही कारण एकच वर्ग आहे ओके आता पुढे एकच वर्ग आणि याच्यामध्ये तीस किंवा तीस पेक्षा कमी असं म्हणतोय मी तीस किंवा तीस पेक्षा कमी जर विद्यार्थी असतील तर हे सर्व विद्यार्थी परीक्षेला बसवायचे सर्व ओके एकच वर्ग आहे तर तीस तुकडे निवडायची तीस किंवा तीस पेक्षा कमी विद्यार्थी असतील हे सर्व विद्यार्थी या परीक्षेला बसतील आता या विद्यार्थ्यांची निवड रॅन्डमली करण्याची गरज नाही हजेरी पत्रकावर जसं या विद्यार्थ्यांचे नाव आहेत तर त्या हजेरी पत्रकानुसार ह्या विद्यार्थ्यांना सिटिंग अरेंजमेंट करावी म्हणजे या विद्यार्थ्यांचं सिटिंग अरेंजमेंट बसण्याची व्यवस्था ही, ही। हजेरी पत्रकानुसार असेल ओके म्हणजे तुम्ही दररोज मुलं कसं बसवता त्यानुसार नसेल तर हजेरी पत्रकामधला एक नंबरचा विद्यार्थी जो असेल तो मग दोन नंबर मग तीन नंबर मग चार नंबर तर अशा प्रकारचे अरेंजमेंट आहे तर ती सिटिंग अरेंजमेंट कशी असेल ते देखील मी तुम्हाला सांगतो पुढे आता आपण एक एक्झाम्पल एक घेतलं होतं की एकच वर्ग आहे तीस किंवा तीस पेक्षा कमी विद्यार्थी तर आपण सर्व विद्यार्थी निवडले तर याच ठिकाणी आपण दुसरी कंडिशन घेऊयात की तीस पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत तर काय करावं एकच वर्ग एकच तुकडे पण तीस पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत तर अशा ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांची निवड करावी लागेल समजा चाळीस विद्यार्थी आहेत तर चाळीस मधले आपल्याला तीस विद्यार्थी निवडावं लागतील समजा पन्नास विद्यार्थी आहेत तर पन्नास मधले आपल्याला तीस विद्यार्थी निवडावं लागतील ओके त्यामुळं ज्यावेळेस तीस पेक्षा जास्त विद्यार्थी असतील त्या वर्गामध्ये तर आपण त्याच्यातले तीस मुलं निवडतो रॅन्डम सॅम्पलिंग करून आपण मुलं निवडतो तर ते कशा प्रकारे करायचं ते आपण आता बघूया पहिलं आपण एक्झाम्पल असं घेऊयात की तुकडी निवड कशी करायची ओके आता ही तुकडी निवड आता या ठिकाणी जे शिक्षक उपस्थित आहेत किंवा मुख्याध्याप उपस्थित आहेत तर त्यांनी बारकाईने समजून घ्या का समजून घ्यायचं बघा या ठिकाणी तु, तुम्हाला दिसेल की जी तुकडी निवडली गेलेली आहे तर त्या तुकडीतील सर्व मुलांचं ही माहिती तुम्हाला रेडी ठेवायची आहे ही माहिती तुमची सोमवार पण रेडी पाहिजे म्हणजे सोमवारी शाळा संपेपर्यंत तुमची माहिती रेडी पाहिजे कारण मंगळवारी आमचे सर्व एफ आय तुमच्या शाळेवर येतील अजून एकदा भेट द्यायला आणि ते काय बेसिक त्यांचं कामकाज करतील बघा आता हे आपण माहिती का सांगतोय हो की काही अशा शाळा आहेत की ज्या शाळेमध्ये पाच तुकडे आहेत ओके काही शाळा अशा आहेत की ज्याच्यामध्ये आठ तुकडे आहेत ओके मग एवढ्या सर्व तुकड्यांची एवढी माहिती शाळेने तयार करायला वेळ लागेल ओके आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न तयार होत असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता बघा जर मोठ्या प्रमाणात तुकडे असतील तर काय प्रॉब्लेम आहे की एवढी सर्व माहिती तयार करणं मुश्किल आहे त्या सर्व संबंधित शाळेला किंवा मुख्याध्यापकाला म्हणून आपण आता असं करतोय की तुमच्या शाळेतील कोणती तुकडी निवडली जाणार आहे याचा आपण लाईव्ह डेमो आता घेतोय आणि संबंधित मुख्याध्यापकांनी आता लगेच माझ्यासोबत ते प्रात्यक्षिक करायचं आहे आणि तुमची कुठली तुकडी तुकडी निवडले जाईल हे लगेच तुम्हाला समजून जाईल ओके मग त्या तुकडीचं तुम्ही हे सर्व माहिती तयार ठेवायची आहे काय काय माहितीमध्ये बघा मी परत रिपीट देखील सांगतो माहिती ही पण आपण बघूया विद्यार्थ्याचा हजेरी नंबर हजेरी क्रमांक असेल विद्यार्थ्याचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये कारण ओ एमआर सीट वर आपण इंग्लिशमध्ये माहिती लिहिणार आहे त्यामुळे तुमच्या अटेंडन्स रजिस्टरवर जसं नाव आहे त्याच प्रकारे नाव ठेवा याच्यात आडनाव आधी घ्यावा का नाव आधी घ्यावं याचं काही लॉजिक नाही तुमच्याकडे जसं रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे तुम्ही लिहून ठेवा ओके इंग्लिशमध्ये नाव पाहिजे त्यानंतर ना जेंडर म्हणजे मेल आहे फिमेल आहे का ट्रान्सजेंडर आहे ही माहिती तुम्ही लिहून ठेवा याला यम एफ टी अशा प्रकारे देखील तुम्ही कोडिंग करू को शकताय पूर्ण लिहायचं नसेल तर मेल फिमेल ट्रान्सजेंडर सोशल ग्रुप सोशल ग्रुप मध्ये आपल्याकडे फक्त चारच ग्रुप आहेत तर तो, तो मुलगा एस सी मध्ये येतोय का एस टी मध्ये येतोय का ओबीसी येतोय का ऑदर्स येतोय तर मध्ये सर्व जनरल कॅटेगरी येईल मध्ये काय येईल जनरल कॅटेगरी जनरल न म्हणता तुम्हाला ऑदर्स असं लिहायचं आहे ऑर्धर्स का बरं ऑदर्स लिहायचा आहे कारण आपली जी ओएमआर सीट आहे त्या ओएमआर सीट वर चारच ग्रुप आहेत ओएमआर सीट वर एसी एस टी ओबीसी आणि ऑदर्स त्यामुळे तुम्ही काय कराल की तुमच्या मुलांचं या चार कॅटेगरी डिवायडेशन कराल आता असा प्रश्न पडतो की आमची मुलं तर एन टी सी एन टी बी एन टी सी त्यानंतर ना विजे ए त्यानंतर एसबीसी असे मुलं आहेत हे संपूर्ण मुलं जे असतात हे संपूर्ण मुलं नॅशनल लेव्हलला ओबीसी मध्ये गणले जातात ओके त्यामुळे तुमच्याकडे जो एन टी पी एन टी सी विजय एसबीसी अशी मुलं असतील तर ते ओबीसी मध्ये जातील त्यांना ओबीसी ग्राह्य एस एससी एस टी तुम्हाला क्लिअरली माहित आहे आणि जनरल कॅटेगरी याला ऑदर्स असं म्हणा ऑदर्स ओके तर हे चार ग्रुप आपण ओ एम आर सीट वर लिहिणार आहोत आणि डार्क करणार आहोत त्यामुळे आपल्याला ह्या सर्व मुलांची अशी माहिती पाहिजे पुढं तो मुलगा ईडब्ल्यूस आहे किंवा नाही येस किंवा नो तर इथं तुम्ही यस आणि नो अशा प्रकारे ही माहिती प्रत्येक मुलांच्या पुढे आता हजेरी क्रमांक समजा एक असेल तर दोन असेल या मुलाचं नाव ए बी सी या मुलाचं नाव पी क्यू आर मुलाचं जेंडर मेल कॅटेगरी एस सी आपण घेतलं इथं तर अशा प्रकारे ईडब्ल्यू सी तर नोईल ओके तर ऑदर्स मध्ये समजा एखादा ऑदर्स मध्ये मुलगा आहे आणि तो जनरल कॅटेगरीत मुलगा आहे आणि तो ईडब्ल्यू मध्ये येत असेल तर येस येईल ओके तर अशा प्रकारे यस नो प्रत्येक कॉलम मध्ये तुम्हाला लिहायचं आहे ओके पुढे सी डब्ल्यू एस एन सी डब्ल्यूएसएन मध्ये एकूण सहा प्रकार आहेत तर ते सहा प्रकार मी तुम्हाला ग्रुपला देखील पाठवतो आणि हे सुद्धा मी तुम्हाला ग्रुपला पाठवणार आहे म्हणजे हा जो कॉलम मी तुम्हाला दाखवतो पुढे कशा प्रकारे माहिती लिहून ठेवायची हे तुम्हाला मी ग्रुपला शेअर करणार आहे सी डब्ल्यूएस मध्ये एकूण सहा प्रकार आहेत तर त्याचे फुल फॉर्म सहित मी तुम्हाला माहिती देतो त्या ते ते सहा प्रकारातला कोणता प्रकार बसतोय तर ते लिहा ओके सी डब्ल्यूएसएन नसेल तर काय त्याच्या पुढे लिहू नका ब्लँक ठेवा आणि जिथं मुलगा सीडब्ल्यूएसून आहे त्याच्या पुढचा फक्त प्रकार बाकी सर्व ठिकाणी ब्लँक असेल आता त्याच्यापुढे एज इन होल नंबर त्याचं वय लिहायचं तुम्हाला वय होल नंबर म्हणजे कसं दहा अकरा बारा तेरा अशा प्रकारे होल नंबर मध्ये त्याचं वय यायला पाहिजे साडे दहा साडे अकरा असं चालणार नाही सव्वा दहा पावणे अकरा असं वय नसतं तर त्यांना अशा अपेक्षित आहे त्याची उंची लिहायची मुलांची मुलाची उंची ही याच प्रकारे यायला पाहिजे याच कॉलम मध्ये जसं लिहिलंय तीन फूट साडेतीन फूट चार फूट साडेचार फूट पाच फूट साडेपाच फूट सहा फूट याच टप्प्यात मुलाची उंची यायला पाहिजे याच्यामध्ये सव्वा तीन फूट सव्वा चार फूट वगैरे असा अजिबात चालणार नाही किंवा तीन पॉईंट चार फूट तीन पॉईंट एक फूट असं चालणार नाही तर याच टप्प्यात यायला पाहिजे कारण ओ एम आर आपल्याला हे असं दिलंय पुढा आणि पुढं असं एक बॉक्स दिलं आपल्याला एक गोल दिलं गोल करायला ओके त्यामुळे आपल्याला याच्यातला ज्या टप्प्यात मुलगा बसतो तर त्या टप्प्यातली त्याची उंची पाहिजे तीन फूट साडेतीन फूट चार फूट साडेचार फूट पाच फूट साडेपाच फूट सहा फूट आपण मध्यान भोजन योजना असेल किंवा इतर काही ठिकाणी देखील मुलांची उंची नोंद करून ठेवतो तर याच टप्प्यामध्ये मुलांची उंची नोंद करून ठेवायची ओके तर हे तुम्ही ठरवा कशा प्रकारे करायचं आहे पुढे वेट इन होल नंबर त्या मुलाचं वजन त्या मुलाचं वजन होल नंबर मध्ये पाहिजे समजा आता किती पंचवीस किलो सव्वीस किलो सत्तावीस किलो अठ्ठावीस किलो एकोणतीस किलो अशा प्रकारे पाहिजे साडे पंचवीस किलो चालणार नाही कारण त्या ठिकाणी जे ओ एम आर सीट आहे ती गिरवायला आप आपल्याला अशा प्रकारे दोन आणि इकडे शून्य ते नऊ आणि इकडे परत शून्य ते नऊ अशा प्रकारे ते आकडे असतात आणि पुढे आपल्याला वर लिहावं लागतं की किती किलो वजन आहे आणि ते आपल्याला गोल करावं लागतं ओके त्यामुळे पूर्ण पूर्णांकात पाहिजे ते पूर्णांकामध्ये आणि शेवट त्याच्याला कॉलम आहे डज द स्टुडंट बिलॉंग टू पर्टिक्युलरली वलनरेबल ट्रायबल ग्रुप म्हणजे तो वल्नरेबल ट्रायबल ग्रुप मध्ये फॅमिली त्याची येते का तर हे तुम्हाला येस किंवा नो अशा प्रकारे त्या कॉलम मध्ये लिहून ठेवायचा आहे म्हणजे एवढी सर्व माहिती तुम्हाला त्या निवडलेल्या जी तुकडी आहे त्या तुकडीची लिहून ठेवायची आहे कारण ही संपूर्ण माहिती त्या विद्यार्थ्याच्या ओ एमआरसीट वर येणार आहे ओके आता मध्ये तुम्ही कन्सिडर कसा करा प्रश्न आला बघा इफ हाईट इस थ्री पॉईंट थ्री विच पोजिशन टू बी सिलेक्टेड ओके हे बघा आपण सिम्पल असं म्हणूयात तीन आणि साडेतीन याच्यातला मधला काय तीन आणि साडेतीन मध्ये ओके तर तीन पॉइंट आपण काय म्हणू मध्यम ह्याच्यातला तीन, तीन पॉइंट एक तीन पॉईंट दोन तीन पॉइंट तीन तीन पॉईंट चार आणि तीन पॉइंट पाच ओके तर बघा तर हे तीन पॉइंट दोन ओके तीन पॉईंट एक तीन पॉईंट दोन आणि तीन पॉईंट तीन ओके तर हे संपूर्ण तुम्ही तीन मध्ये कन्सिडर करा आणि तीन पॉईंट चार तीन पॉईंट पाच हे तुम्ही तीन पॉईंट पाच मध्ये कन्सिडर करू शकता म्हणजे जवळपासची व्हॅल्यू आपल्याला पकडायची आहे असं तुम्ही करू शकता ओके तीन पॉईंट चार आणि तीन पॉईंट पाच हे तीन पॉईंट पाच मध्ये करा तीन पॉईंट तीनच्या आधीचे सर्व तीन मध्ये कन्वर्ट करा चार पुढला सुद्धा अशाच प्रकारे म्हणजे जवळपासची जवळपासची व्हॅल्यू आपल्याला कन्वर्ट आहे ओके चार पॉईंट एक हाईट असेल तर त्याला चार मध्येच कन्सिडर करा चार पॉईंट दोन सुद्धा इकडेच कन्सिडर करा चार पॉईंट तीन सुद्धा आता चार पॉईंट पाच ला चार पॉईंट चार आणि चार पॉईंट पाच असं कन्सिडर तुम्ही करू शकता ओके जवळपासची व्हॅल्यू आता तुम्ही म्हणाल की हे सर का बरं आमच्याकडनं माहिती घेत आहे असं हे तर याच्यातनं मुलांचा बीएमआय बॉडी बोड़, मास इंडेक्स जो आहे आपल्या विद्यार्थ्याचा तो व्यवस्थित आहे का नाही हे त्यांना समजून घ्यायचं असेल अशी शक्यता वाटते आणि त्यासोबत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे आपला त्याच्यातला गोल नंबर चार आहे क्वालिटी एज्युकेशन फॉर ऑल आणि आणखीन आपण जागतिक लेव्हलचे काही इंडेक्स देखील रेफर करतोय तर त्याच्यात मुलांचं हेल्थ कसं आहे त्या मुलाचं वय त्या मुलाची उंची आणि त्या मुलाचं वजन हे अप्रोप्रिएट आहे का त्या येतीनुसार हे सुद्धा या सर्वेतनं चेक होणार आहे आणि म्हणून आपण अशा प्रकारे बघतोय ओके आता जे सूचना या ह्या उंचीबद्दल दिल्या मी तर याच्या ऑथेंटिक सूचना आपण ग्रुपवर टाकतोय मी ओके आता आपण सध्या जनरल डिस्कशन करतोय पण आणखीन जर ऑथेंटिक सूचना आली तर आम्ही तुम्हाला ग्रुपला कळवू सोमवारी तुम्हाला हे काम करायचं आहे निवडलेल्या तुकडीचं ओके तर हे अशा प्रकारे आणि एज इन होल नंबर तर एवढी सर्व माहिती आपल्याला समजा आठ तुकड्या असतील एखाद्या येत त्याचे तर एवढ्या सर्व मुलांची एवढी माहिती तयार करणं हे थोडस टास्क मोठं आहे आणि ही माहिती लिखित स्वरूपात करा किंवा टायपिंग स्वरूपात करा काही प्रॉब्लेम नाही मग म्हणून आम्हाला अशी गरज वाटली की तुम्हाला तुकडी निवड कशी होते हे सांगणं खूप आवश्यक आहे ओके म्हणून तुम्हाला तुकडी निवड कशी करायची हे थोडं सांगतो मी आता काय करा सर्व आता जे जमलेले मुख्याध्यापक आहेत या सर्वांनी आपल्या शाळेचा पिनकोड लिहायचा आहे आपल्या शाळेचा पिनकोड आपल्याकडे एखादा रफ कागद घ्या एखादा रब कागद आणि पेन घ्या आणि आपल्या शाळेचा पिनकोड तुम्ही लिहायचा आहे ओके सर्वांनी पिनकोड लिहा बघ कारण आपण प्रत्यक्ष ही ऍक्टिव्हिटी करून घेऊ आणि एकदा तुमची तुकडी समजली तुम्हाला की तुम्हाला हे सोमवारचं टास्क हे रिलॅक्स फुल होईल त्यामुळे उपयोगाचा आहे सर्वांनी आपल्या पुढे जो कागद असेल त्या कागदावर तुमच्या शाळेचा जो पिनकोड आहे शाळेचा पिनकोड हा शक्यतो गाव असेल तर त्या गावाचा पिनकोड शाळेचा पिनकोड जवळपास एक असतो सिटीमध्ये एरिया वाईज पिनकोड हो असतो आपण खूप ठिकाणी शाळे शाळाचा शारे, पत्ता लिहितो आणि शाळेच्या पत्त्यानंतर शाळेचा पिनकोड लिहितो ते पिनकोड आपल्याला माहित असेल ओके तर शाळेचा पिनकोड लिहिला तर शाळेचा पिनकोड तुम्ही लिहिलात का शाळेचा पिन पिनकोड तुम्ही लिहिला तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा शाळेचा पिनकोड लिहिलं की त्या शाळेच्या पिनकोडची बेरीज करायची आहे आता मी माझ्या एरियातला पिनकोड लिहितो बघा चार एक तीन शून्य शून्य सहा हा माझ्या एरियाचा पिनकोड आहे ओके तर अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुमच्या शाळेचा पिनकोड लिहायचा आहे पिनकोड लिहून झालं याच्यात तुम्हाला बेरीज करायची आहे हे जे अंक दिलेले आहेत याची तुम्हाला बेरीज करायची आहे आता मी बेरीज करतो बघा चार एक पाच आणि तीन आठ आट, आठ सहा चौदा ओके तर याची बिरीज आली चौदा ओके पाचन तीन आठ आणि सहा चौदा आता चौदा बिरीज आली तर मला जोपर्यंत सिंगल डिजिट मध्ये सिंगल मध्ये अंक येत नाही एक अंकी एक अंकी संख्या जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मला बेरीज करायची आहे आता एक आणि चार मध्ये परत मी बेरीज करतो एक प्लस चार इज इक्वल टू पाच एक आणि ची परत बेरीज केली मी एक अधिक चार बरोबर पाच आता हे मला एक अंकी संख्या मिळालेली आहे सिंगल डिजिट मला मिळालाय एक अंकी संख्या मिळाली आहे आता मी तुमच्यासाठी एका मिनिटाचा वेळ घेतो आणि तुम्ही काय बेरीज बनणं एक अंकी संख्या तुमची काढलेली आहे ते जरा ह्या चॅटमध्ये तुम्ही लिहा चॅट मध्ये तुमच्या शाळेचा पिनकोड आणि त्याची बेरीज किती आली एक अंकामध्ये तर जरा लिहा बघू चार पटपट व्हेरी गुड वीस म्हणजे दोन अधिक शून्य म्हणजे दोन एकदम करेक्ट एम आय टी प्रिन्सिपल एकदम करेक्ट कोणीतरी वीस लिहिलंय बघा ते वीस ला दोन करा वीस ला दोन अधिक शून्य दोन असं लिहा सिंगल डिजिट मध्ये यायला पाहिजे वीस नाही सिंगल डिजिट हा चार व्हेरी गुड प्रत्येकाने सिंगल डिजिट मध्ये आपल्या शाळेचा जो पिनकोड आहे त्याची बेरीज करून सिंगल डिजिट मध्ये काढा सिंगल डिजिट यायला पाहिजे नऊ एकदम करेक्ट सुशील डोळे सर एकदम करेक्ट स्नेहा कारंडे मॅडम एकदम करेक्ट आहे येस मनोज मिसाळ सर करेक्ट आहे पिनकोडची बेरीज केली बेरीज समजा एक अंकात येत असेल समजा बेरीज पिनकोडची बरीज नऊ आली तर काही अडचण नाही तर नऊ तुम्ही डिजिट घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही करेक्टा चार एक तीन एक शून्य नऊ नऊ बेरीज आली काही प्रॉब्लेम नाही व्हेरी गुड तर सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे करायचं आहे कारण मुख्याध्यापकांनी काय करायचं तुम्हाला मी क्लायमॅक्स स्टोरी सांगितलं तुम्हाला निवडलेल्या तुकडीची तेवढी सर्व माहिती तयार ठेवायची ज्या ठिकाणी तुकड्या जास्त आहेत तर तुम्हाला काम मोठं लागेल म्हणून आपण हे काम कमी करतोय हा व्हेरी गुड तर तुम्ही आता व्यवस्थितपणे हे निवडलेलं आहे ओके बघा आता पुढची प्रक्रिया का काय करायचं मी तुम्हाला सांगतो छान तुम्ही चांगल्या प्रकारे हे सर्व बेरीज केलेले आहेत तुमच्या पिनकोडचे आणि तुम्हाला एक सिंगल डिजिट अंक मिळालेला आहे ओके सिंगल डिजिट तुम्हाला अंक मिळाले खूप छान ओके चल आता आपण पुढचं असं घेऊयात की तुम्ही मला असे टाका आता बघा मेसेज मध्ये असं टाका मला की पिनकोडची पिनकोड बेरीज पिनकोड बेरीज तुमची किती आली ते आणि तुमच्याकडे जी काही निवडली गेली त्याच्या एकूण तुकड्या किती आहेत ते म्हणजे पिनकोड टोटल इज इक्वल टू किती आणि टोटल सेक्शन टोटल तुकड्या तुमच्याकडे किती आहेत असं जरा ग्रुपला टाका म्हणजे तुमच्यातले मी एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी चला शेअर करा पिनकोड पण पिनकोडची बेरीज पण लिहा टोटल तुमचे तुकडे किती आहेत किंवा लिहा पिनकोड बेरीज एवढे तीन आणि एकूण आमच्याकडे तुकडे आहेत दोन अशा प्रकारे सहा आणि दोन ठीक आहे पिनकोडची बेरीज आली सहा आणि तुकडे दोन ठीक आहे बेस्ट दोन्ही पण लिहा मला तुकड्याची संख्या पण तुकड्याची संख्या पण लिहा व्हेरी गुड पिनकोड ऍडिशन टू टोटल डिव्हिजन टू व्हेरी गुड व्हेरी गुड डिव्हिजन टू पिनकोड बेरीज सहा ठीक आहे आता याच्यातले एक एक्झाम्पल घेतो बघा मी जे शेअर केले त्याच्यातलं एक्झाम्पल घेतो म्हणजे रिअल एक्झाम्पल होईल ठीक आहे दोन डिव्हिजन ची संख्या जास्त आहे ओके तुमची तुकडी एक असेल तर तुम्हाला काही गरज नाही ओके तुकडी एक असेल तर तुकडी एक असेल आणि तीस पेक्षा कमी संख्या असेल तर हे करण्याची गरजच नाही हे आपण कुणासाठी करतो जिथे तुकडे जास्त आहेत एक पेक्षा जास्त तुकडे म्हणजे दोन तुकडे आहेत तर त्याच ठिकाणी हे लागू होईल सौराज शेवटचे एक्झाम्पल घेतो दिनेश गवळी सर यांचं मी यांची पिनकोडची बेरीज येते नऊ आणि डिव्हिजन आहेत दोन तर हे मी एक्झाम्पल घेतो ओके बघा मी एक्झाम्पल काय घेतलंय पिनकोड टोटल नऊ आहे आणि डिव्हिजन जे आहेत ते दोनच आहेत ओके तर हे मी एक्झाम्पल घेतो ठीक आहे पिनकोड टोटल नऊ आणि डिव्हिजन दोन आहे हे मी एक्झाम्पल घेतो आता बघा आपल्याकडे जे डिव्हिजन आहेत बघा डिव्हिजन याच्याकडे दोनच आहेत त्यामुळे डिव्हिजनला तुम्ही नावं द्यायची ए आणि बी ओके अशा प्रकारे नावं द्यायची काय द्यायचे नाव ए आणि बी अशा प्रकारे नावं द्यायची आता बघा मी जसं सांगतोय आता तर प्रकारे देखील तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुमचं देखील क्लिअर होईल तुम्ही आता काय करायचं पिनकोड टोटल तुमच्याकडे आहे तुमच्या जेवढे डिव्हिजन आहेत ते लिहून घ्या आता मी ए बी दोनच डिव्हिजन घेतले समजा तीन डिव्हिजन असतील तर ए बी सी लह्या चार डिव्हिजन असेल ए बी सी डी लिहा पाच डिव्हिजन असेल तर ए बी सी ई अशा प्रकारे तुम्ही तुमच्या त्या पेजवर लिहून घ्या आणि तुम्ही माझ्यासोबत कृती करा माझ्यासोबत कृती केल्यामुळे तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्हाला तुमची तुकडी निवडता येईल ओके दुसरं हे सुप्रिया बहिरेट मॅडम यांचे देखील मी एक्झाम्पल घेतो नंतर पिनकोड बेरी सहा आले आणि डिव्हिजन चार आले हे मोठं देखील एक्झाम्पल घेऊ पहिला आपण हे एक्झाम्पल घेऊया ओके चला तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात तर तुम्ही सर्वजण माझ्यासोबत काय लिहिणार आहात तुमचे जेवढे डिव्हिजन आहेत तर ते इंग्लिशमध्ये लिहायचं ए बी सी ई जेवढ्या तुमचे डिव्हिजन आहेत तेवढे लिहून घ्या पिनकोडची टोटल तुम्ही तुमच्या पुढे आहे ओके चल आता काय करायचं बघा हे नऊ टोटल आले म्हणजे मला नऊ स्टेप्स करायचे आहेत काय करायचे आहेत मला नऊ स्टेप्स करायचे आहेत ओके कसे स्टेप्स करायचे बघा तसं तुम्ही देखील करा थोडस मला एक्झाम्पल आता चेंज करावं लागेल बघा किंवा मी तुम्हाला ऍडिशन सांगतो काय करणं अपेक्षित होतं हे बघा इथं लिहितो चला मी इथे एक वेगळं एक्झाम्पल लिहितो मी या मॅडम चे देखील लिहितो कारण काही लोकांना जमले होईल पिनकोड सहा आणि डिव्हिजन चार इथे असे मी रेस मारली बघा दुसरे एक एक्झाम्पल एक घेते मी पिनकोड बेरीज सहा आणि डिव्हिजन चार ओके हे एक्झाम्पल घेतो मी म्हणजे मला वेगळ्या प्रकारे आणखी समजावून तुम्हाला सांगायचंय ए बी सी आणि डी अशा प्रकारे चार तुकड्या होतील आता बघा या एक्झाम्पलमध्ये मी काय करणार आहे नऊ स्टेप या ठिकाणी मला करायचे आणि या ठिकाणी मला सहा स्टेप करायचे आहेत ओके बघा पहिली स्टेप म्हणजे काय ए वरून बी कडे जाणे म्हणजे ही पहिली स्टेप आहे एक नंबर लिहा पहिली स्टेप मी काय केली ए वरून बी कडे गेलो ही पहिली स्टेप आहे बघा तुम्ही असं करा ज्यांच्या पिनकोडची बेरीज एक आली असेल ज्यांच्या पिनकोडची बेरीज एक आली असेल त्या सर्वांची तुकडी बी तुकडी निवडली जाते कारण पहिली स्टेप एक आहे आणि बी तुकडी निवडली गेली ओके आता इथं बघा हे दुसऱ्या उदाहरणात मी एक स्टेप करतो ए वरून बी कडे जातो मी ही माझी पहिली स्टेप आहे ओके एक खालच्या एक्झाम्पलमध्ये पिनकोड बेरी सहा आहे आणि डिव्हिजन चार आहे याच्यातली पहिली स्टेप म्हणजे ए वरून मी बी कडे जातो याला बाण पण करतो बघा मी ए वरून बी कडे गेलो ओके आता दुसरी स्टेप आता इथे दुसरी स्टेप मला पुढे जायला चान्सेस नाही त्यामुळे मला बी वरून ए कडेच यावं लागेल ओके बी वरून ए वर ए कडे यावं लागेल ही या एक्झाम्पल मध्ये ज्यांचे दोनच डिव्हिजन आहेत तर त्यांना अशा प्रकारे इथून एक स्टेप झाली आणि इथून ही दुसरी स्टेप असं येईल परंतु थांबा थोडा वेळ ज्यांच्या जास्त डिव्हिजन आहेत म्हणजे ज्यांचे तीन किंवा पेक्षा जास्त डिव्हिजन आहेत त्यांनी थोडस इथं खाली लक्ष द्या खालच्या स्टेप कडे ते बघा इथं बी वरून सी कडे जाणं ही दुसरी स्टेप आहे ओके एकूण मला सहा स्टेप जायचे ही दुसरी स्टेप आली तर सी वरून डी कडे जाणं ही तिसरी स्टेप आहे सी वरून डी कडे जाणं ही तिसरी स्टेप आहे आता चौथी स्टेप जे असेल चौथी स्टेप ही डी वरून डायरेक्ट आपण ए कडे येतो हो ही चौथी स्टेप आहे आणि इथं थोडस लोकांना जम्बलिंग होतंय या ठिकाणी जम्बलिंग होण्याची शक्यता आहे बघा मी काय केलं इथं जिथं माझे डिव्हिजन संपलेले आहे तिथून डायरेक्ट मी ए कडे आलोय इथं चूक काय करायची नाही डी वरून सी कडे आणि सी वरून बी कडे असा अजिबात यायचं नाही डायरेक्ट जी शेवटची डिव्हिजन आहे तिथून डायरेक्ट तुम्हाला ए कडे यायचं आहे समजा तुमचे तीन तुकडे असतील तर so वरून डायरेक्ट तुम्ही ए कडे याल समजा चार तुकडे असेल डी वरून तुम्ही डायरेक्ट ए कडे याल समजा ई e पर्यंत पाच तुकडे असेल e ई वरून डायरेक्ट तुम्ही एकडे okay? so याल ओके तर इथं मी चार स्टेप आलेला आहे आता इथलं एकूण सहा स्टेप मी संपवतो आणि मग वरच्या साईडला येतो बघा पहिली स्टेप मी काय केली ए वरून बी कडे गेलो पहिली स्टेप बी वरून सी कडे गेलो दुसरी स्टेप सी वरून डी कडे गेलो तिसरी स्टेप डी वरून ए कडे आलो चौथी स्टेप झाली आता परत मी ए वरून बी कडे जातो ही माझी पाचवी स्टेप आहे आता बी वरून सी कडे जातोय ही माझी सहावी मा स्टेप आहे म्हणजे माझी सी तुकडी या ठिकाणी निवडली गेली आहे बहिरेट मॅडम ज्या होत्या त्यांची सी तुकडी निवडली गेली कारण सहा स्टेप केल्यावर मला सी तुकडी निवडली गेलेली आहे आता मी या वरच्या कडे येतो बघा वरच्या एक्झाम्पलकडे ए वरून बी कडे पहिली स्टेप बी वरून ए कडे दुसरी स्टेप परत ही तिसरी स्टेप ही परत चौथी स्टेप परत ही पाचवी स्टेप ही सहावी स्टेप त्यानंतर ना सातवी स्टेप ही आठवी स्टेप आणि ही नववी स्टेप म्हणजे नवव्या मध्ये मला बी तुकडे निवडले गेलेली आहे नवव्या मध्ये मला कुठली तुकडे निवडली गेली बी तुकडे निवडले गेलेली आहे म्हणजे तुम्हाला असे स्टेप करायचे ओके फक्त इथं हे महत्वाचं आहे मी स्टार आणि इम्पॉर्टंट म्हणतो ह्याला की तीन तुकड्या असतील तर तुम्हाला सी वरून डायरेक्ट ए कडे यायचं आहे एक स्टेप दोन स्टेप तीन स्टेप झाले की डायरेक्ट तुम्हाला एकडे आहे हा याच्यातला महत्वाचा ट्रिगर पॉइंट आहे हा आपला विसरता कामा नये चला आता तुम्ही हे माझ्यासोबत केलं असेल तर तुमची कोणती तुकडी निवडली गेली हे मेसेज टाका तुमची कोणती तुकडी निवडली गेली मेसेज टाका मी आणखीन एक सरांचं एक हे करतोय कुंभार कुंभारसरांचा मेसेज आहे ते जरा बघतोय मी तुमची कोणती तुकडी निवडली गेली आता पिन बेरीज आठ आहे वर्ग तीन तुकडी एकच आहे विद्यार्थी संख्या एकशे सहा आणि मुख्य बदलले आहेत ठीक आहे असो मग तुम्ही स्वतः हे अटेंड करा बघा ओके तुमची तुकडी एकच आणि विद्यार्थी संख्या एकशे सहा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिला विद्यार्थी कोणता घ्यायचा आहे यासाठी पिनकोडची बेरीज करावी लागेल ओके तर ते आपण पुढे विद्यार्थी निवडीच्या ठिकाणी सांगू व्हेरी गुड व्हेरी गुड ऍडिशन चार आणि डिव्हिजन एक आहे एक डिव्हिजन असेल तर काही गरज नाही तुम्हाला तुकडी निवडाची तुकडी निवडण्याची काही गरज नाही ज्यांची एकच तुकडी आहे त्यांना काही निवडण्याची गरज नाही सिक्स्थ ए ओके आता बघा काही याच्यामध्ये लोक असे आहेत की त्यांचं ए, ए, ए बी आणि सी असं आहे ए, 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 ए हा सेमी आहे दुसरा पण सेमी आहे आणि तिसरा मराठी आहे मग तुम्ही अशा ठिकाणी आमचं सेमीची मुलं हुशार आहेत ए आणि चे ओके तर सी वर्ग आम्हाला घ्यायचेच नाही तर अशा अजिबात चालणार नाही तुमच्याकडे मान्यता प्राप्त जेवढ्या तुकड्या आहेत त्या सर्व तुकड्या तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरायच्या आहेत इवडायस मध्ये जेवढ्या प्राप्त तुकड्या आहेत त्या सर्व तुम्हाला ग्राह्य धरायच्या म्हणजे तुमचे तिन्ही तुकड्या होतील याच्यातला समजा मराठी वर्ग निवडला गेला तर नाराज अजिबात होऊ नका की सर आमचे दोन सेमीचे वर्ग हुशार आहेत मराठीचे वर्ग जरा मध्यम आहे तर आमची मराठी तुकडी निवडले गेले काय करू काय करायचं नाही जी तुकडी निवडली गेली त्या तुकडीची परीक्षा घ्यायची आहे कारण हे नंतर क्रॉस चेक होणार आहे त्यामुळे तुकडीची संख्या लिहिताना व्यवस्थित ला याच्यात काय कुठलीही पसवेगिरी करू नका कारण याचा रिजल्ट रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट का शाळा वाईज येणार नाही तो जिल्ह्याचा रिझल्ट येणार आहे त्यामुळे जी माहिती ऑथेंटिक आहे करेक्ट आहे ती माहिती द्यायची तुमची कुठलीही तुकडी निवडली जाऊ ओके तर मला खूप बरं वाटलं की तुम्ही हे तुकडी निवड केलेली आहे माझ्यासोबत खूप छान खूप छान खूप छान तुम्ही तुकडे निवडले केलेली आहे आत्ता मी काय करतो बघा आत्ता थोडस मी माईक चालू करतो तुमचे आणि फक्त तुकडी निवड बदल बोलायचं आहे ज्यांना शंका तयार झालेल्या फक्त तुकडी निवड बदल बोलाल बाकी तुम्ही इतर काहीही बोलणार नाही अजिबात काय बोलणार नाही ओके बघा तुम्ही इतर काहीही बोलायचं नाही मी तुम्हाला इतर जे शंका आहे ते तुम्हाला विचारायला संधी देणार आहे आता फक्त तुम्ही काय विचाराल फक्त तुकडी निवड बदल तुम्हाला जी शंका आली ती विचाराल किंवा मग सर मला हे जमलं नाही माझ्या शाळेच एक्झाम्पल घ्या आणि सांगा असं तुम्ही म्हणू शकता तुमचे माईक मी चालू केलेत माईक अनमिट करून बोला माईक तुमचे चालू केलेले आहेत फक्त तुकडी निवड बाकी काय बोलायचं नाही बोला शाळेचे मुख्याध्यापकाने बोला तुमचे माईक मी चालू केलेले आहेत किंवा तुमच्या शाळेचे एक्झाम्पल घ्यायला सांगा मी एक्झाम्पल घेतो आणि तुम्हाला सोडून दाखवतो बोला कोणीतरी आपण बोलण्यासाठी झालो इथं काय तुम्हाला कोण रागवणार नाही काय कोण बोल बोलणार नाही सध्या काही प्रॉब्लेम नाही सर तुकडी निवडण्यात छान छान फक्त तुकडी निवड बोला ओके आणखी कोणी आहे का की बाबा सर माझ्या शाळेचे एक्झाम्पल घ्यान सांगा आहे का तुकडी निवड बद्दल ठीक आहे हुशार सर्व मंडळे सोबत आहेत काय अडचण मला खूप बरं वाटलं एवढे सर्व हुशार मंडळे आहेत हे बघा फक्त मी एकदा रिपीट करतो की वन स्टेप ही टू स्टेप सी वरून डायरेक्ट ए कडे यायचं आपल्याला ही तिसरी स्टेप ओके हेच्यामध्ये गपलत होते म्हणून मी रिपीट केलं आता एक पाच तुकडे घेऊन तुम्हाला दाखवतो मी ओके एबीसीडी वन स्टेप झाली हे टू स्टेप झाली हे थ्री स्टेप झाली हे फोर स्टेप झाली ई वरून डायरेक्ट ए कडे येतो मी ही पाचवी स्टेप आहे ओके हाच याच्यातला क्लायमॅक्स पॉईंट आहे एक जर बेरीज आली असेल एक तर तुमची बी तुकडी निवडली जाते असं करू नका माझी पिनकोडची बेरीज एक आली म्हणजे ए तुकडी आहे असा अजिबात नाही कारण ए वरून तुम्ही बी कडे जाता ही पहिली स्टेप आहे म्हणून तुमची बी तुकडी निवडली जाते छान ओके तर थँक यू सर्वांना तुम्हाला समजलं असेल असं मी हे करतो तरी सुद्धा कोणाला वाटत असेल शंका तर हे करा कारण मी तुम्हाला काय सांगितलंय एवढी सर्व माहिती तुम्हाला तयार ठेवायची आहे तुमच्याकडे चार चार पाच पाच तुकड्या असतील आणखीन एक तुम्हाला सांगतो मी तुम्ही आता चुकीची तुकडी निवड केली आणि एफआय येऊन समजा करेक्ट तुकडी निवडले आणि तुमच्याकडे हे डेटा नसेल तर परीक्षा घ्यायला खूप अडचणी होतील कारण मुलांची ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती ही ओ सीट वर भरली जाणार आहे मी तुम्हाला दाखवतो ओएमआर सीट लगेच म्हणजे इथंच तुम्हाला क्लिअर होईल हे आहे तुमचं ओ एम आर सीट ओके अडचण परत करू नका नंतर म्हणाल सर आमच्याकडे चार, चार तुकड्या होत्या तुम्ही सांगितलं सर का आम्ही निवडलं माहिती केली एका तुकडीची माहिती करून ठेवलेली आहे आणि ती तुकडी मग निवडलीच गेली नाही आम्ही चुकीचे प्रकारे केलं होतं खूप अडचण तयार होईल हे आहे अचिव्हमेंट टेस्ट तुमच्या पुढे दिसणार आहे याच्यामध्ये ऑलरेडी तुमचा युडायस नंबर येणार आहे बुकलेट सेट येणार आहे ओ एम आर सीट नंबर स्टुडंट नंबर वगैरे स्टुडंट आय डी वर असेल ओके तर हा अलॉटमेंट एफ आय तुमचं व्यवस्थित करेल आता बघा इथं खाली जे लिहायचंय ते तुम्हाला दाखवतो इथं आहे एज मी आणखी झूम करतो बघा हे अचिवमेंट टेस्ट ओएमआर आहे संपादणूक चाचणीची ही ओ एम आर आहे तर विद्यार्थ्याचं काय लिहायचं आपल्याला वय लिहायचं एज तर इथं बघा शून्य आणि एक लिहिलंय ओके तर आपला विद्यार्थी हा एकोणीस वयापेक्षा मोठा असणार नाही त्यामुळं एक आणि इथं एंड आलं नऊ ओके तर वय तुम्हाला लिहायचंय तिसरीचं विद्यार्थी असेल तर काय त्याचं वय सहा तीन नऊ ओके तर इथं काय येईल मग इथं शून्यला शून्य येईल ओके आणि इथं काय येईल मग नऊ नऊ ला इथं नऊ येईल म्हणजे एज लिहिताना हे जे चौकोन बॉक्स आहेत हे चौकोन बॉक्स मध्ये सुद्धा लिहायचं आहे चौकोन बॉक्समध्ये काय येईल इथं शून्य येईल आणि इथं नऊ येईल फॉर एक्झाम्पल मी घेतलं तिसरीचा विद्यार्थी सहा आणि तीन नऊ वर्षाचा मुलगा असतो ओके इथं आलं शून्य इथं आलं नऊ मग एवढं लिहून खाली तुम्हाला डार्क करायचं आहे ह्या शून्यला डार्क करणे आणि ह्या नऊला ला डार्क करायचं गोल करायचा याला डार्क करायचा ओके म्हणजे ते स्कॅनिंग रीड होईल पुढं हाईट इन फुट तीन फूट साडेतीन फूट चार फूट साडेचार पाच साडेपाच सहा याच्या याच्यापुढे लिहायचं तुम्हाला समजा चार फूटचा मुलगा असेल इथं तीन लिहायचं आणि इथं तीनला डार्क करायचं डार्क इथं वजन आहे वजन समजा पंचवीस किलो आहे इथं दोन ला डार्क करायचंय आहे इथं पाचला डार्क करायचंय इथे लिहायचं दोन आणि पाच पंचवीस इथं दोन इथं पाच पंचवीस सोशल ग्रुप एक दोन तीन चार याच्यात समजा ओबीसी असेल तर इथे तीन लिहायचं आहे तीन आणि ह्या ओबीसीला डार्क करायचं आहे ईडब्ल्यू एस आहे किंवा नाही असेल तर एक समजा नसेल तर नोला दोन एक किंवा दोन लिहा आणि त्याला डार्क करा नो असेल तर दोन लिहा आणि डार्क करा स्टुडंट जेंडर मुलाचं जे जेंडर काय एक दोन तीन मध्ये काय समजा बॉय असेल एक लिहा आणि एक ला डार्क करा मुलगी असेल दोन लिहा आणि दोन ला डार्क करा सी डब्ल्यू एस एन बघा सी डब्ल्यू एस एनचं सरळ लिहिलं येतं तर सी डब्ल्यू एस एन मध्ये तू कुठला प्रकार आहे इथं फॉर्म सहित आहे बघा एल डी म्हणजे लोकोमोटर व्ही आय म्हणजे व्हिज्युअल इम्प्रुव्हमेंट आय म्हणजे हिअरिंग इम्प्रुव्हमेंट तर खाली दिले बघा हे सुद्धा आम्ही तुम्हाला शेअर करू काळजी करू नका जेवढं काय मटेरियल आहे तुम्हाला शेअर करू एस yes एन एल डी म्हणजे स्पीच अँड लँग्वेज डिसेबिलिटी डी म्हणजे इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी डी म्हणजे ऑदर डिसेबिलिटी ओके आणखीन काय मल्टिपल सात म्हणजे मल्टिपल डिसेबिलिटी ओके आठ म्हणजे नन चिल्ड्रन विथ स्पेशल नीड म्हणजे तो सीडब्ल्यू एस एन नाही नन म्हणजे काय सी डब्ल्यूएसएन नाही अशा प्रकारे नन ऑप्शन दिलाय म्हणजे हा नन ऑप्शन आपल्याला जो सी डब्ल्यू एस एन नाही त्याला टिकमार्क करावा लागेल ओके सी डब्ल्यूएसएन नसेल तर नन याला टिकमार्क करावा लागेल म्हणजे एवढे एवढे कॉलम तुमच्या त्याच्यात येतील जर सी डब्ल्यू एस एन असेल तर ओके आणि तुमच्या कॉलम मध्ये नसेल तर नन म्हणून तुम्ही लिहा म्हणजे सर्व त्या एफ आय ला समजेल हे बेसिक डेटा मुलांना लिहायचा कशामध्ये अचिव्हमेंट टेस्टच्या ओएमआर सीट वर आणि पुढे आहे कुपिल क्वेश्चनर विद्यार्थी प्रश्नावलीमध्ये त्याला काय लिहायचं आहे विद्यार्थी प्रश्नावलीमध्ये ही माहिती लिहायचं आहे त्याला ओके काय लिहायचं बघा की सॅम्पल्ड सेक्शन कुठले सॅम्पल निवडले गेले एबीसीडी एफ जी हे टी पर्यंत आहे सॅम्पल सेक्शन कुठलं आहे आणि इथे त्याला लिहायचं आहे डज द स्टुडंट बिलॉंग टू पर्टिक्युलरली व्हलनरेबल ट्रायबल ग्रुप फॅमिली तर तशा फॅमिलीमध्ये वल्नरेबलचा बघा मराठीत अर्थ काय होतो ट्रायबल ग्रुप म्हणजे आदिवासी समाज वल्नरेबल म्हणजे अविकसित किंवा अशा प्रकारे असेल तर अशा प्रकारे तो फॅमिलीत येतो का येस असेल यस नो असेल नो ओके सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप रेअर असेल अशी फॅमिली म्हणणं जिथं असेल ते तर त्यांनी ते तशा प्रकारे लिहावं ट्रायबल ग्रुप म्हणजे आदिवासी समाज व ट्रायबल तर तशा फॅमिलीत मुलगा आहे का येस किंवा नो हे लिहिणं कंपल्सरी आहे ब्लँक ठेवता येणार नाही बाबर ब्लॅक ठेवता येणार कारण अशा फॅमिलीतल्या मुलांचं सर्वेक्षण त्यांना करायचं आहे आणि खाली जे प्रश्न आहेत हे पुपील क्वेश्चन म्हणजे काय की विद्यार्थ्याचं विद्यार्थ्याची आवड असेल अभिरुची असेल त्याला कुठला विषय आवडतो असे जनरल प्रश्न आहेत पोपील क्वेश्चनरमध्ये ओके सर्वेक्षणाचे प्रश्न आहेत तर ते ट्रायबल ग्रुप फॅमिली मधल्या मुलांचं काय कंडिशन आहे ते त्यांना चेक करायचंय म्हणून त्यांनी हे अशा प्रकारे पुपील क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे तर मी तुम्हाला सांगत होतो काय महत्वाचा मुद्दा सांगत होतो तुम्हाला याच्यामध्ये की तुकडी निवडताना आपल्याला व्यवस्थित तुकडी निवड तुम्हाला करता यायला पाहिजे ओके तर ही झाली तुकडी निवड आणखीन एक तुम्हाला याच्यातले देखील एक्झाम्पल मी दाखवतो या पीपीटी मधलं हे बघा हे पीपीटीतलं एक्झाम्पल आहे म्हणजे तुम्हाला इथं कळेल हे बघा इथं फॉर एक्झाम्पल त्याने असं दिले कि इथे सुद्धा नऊ बेरी झाली होती तीन तुकड्या होत्या तर कशी निवडली गेले बघा एकदा रिव्हिजन करून आपण पुढे विद्यार्थी निवडकडे जाऊ ए बी सी okay. ओके या तीन तुकड्या यांच्याकडे आहेत आणि कसे तुकडे निवडले गेले बघा ए वरून बी कडे झाल्या स्टेप वन बी वरून सी कडे स्टेप टू सी वरून परत ए कडे स्टेप तीन ए वरून बी कडे स्टेप चार बी वरून सी कडे स्टेप पाच सी वरून डायरेक्ट ए कडे स्टेप सहा ए वरून बी कडे स्टेप सात बी वरून सी कडे स्टेप आठ सी वरून कडे स्टेप नऊ अशा प्रकारे कुठली तुकडी निवडली गेली ए तुकडी निवडली गेलेली आहे ओके तर हे झालं तुकडी निवड आता आपण विद्यार्थी निवडीकडे आता काही वर्ग असे आहेत की ज्याच्यामध्ये एकच तुकडे आहे त्यांना तुकडे निवडण्याची गरज नाही परंतु ओके परंतु तीस पेक्षा जास्त मुलं आहेत मग त्या मुलांची निवड कशी करावी हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे ओके तीस पेक्षा जास्त मुलं आहेत तर कशा प्रकारे मुलांची निवड करावी हा तुमच्या पुढचा प्रश्न आहे तर सिम्पल हे जे तुमच्या पुढे दिसतंय बघा हे लिहून ठेवा हे लगेच लिहून ठेवा तीस ते चव्वेचाळीस या दरम्यान तुमच्याकडे विद्यार्थी असतील तर विद्यार्थी एकच्या फरकानं तुम्हाला निवडायचे आहेत तीस ते चव्वेचाळीस पर्यंत विद्यार्थी असतील तर एकच्या फरकानं मुलं निवडायचे आहेत पंचेचाळीस पासून चौऱ्याहत्तर पर्यंत विद्यार्थी संख्या असेल तर दोनच्या फरकानं तुम्हाला मुलं निवडायची आहेत आणि पंच्याहत्तर ते एकशे चार पर्यंत विद्यार्थी असतील तर तीनच्या फरकानं तुम्हाला मुलं निवडायचे आहेत तर यांनी काय तरी टाकलं होतं त्याच्यामध्ये एकशे सहा मुलं असं टाकलं होतं बरोबर आहे का एकशे सहा एकाच तुकडीमध्ये एकशे सहा विद्यार्थी आहेत का तुमचे ओके एकच तुकड्या आणि एकशे सहा मुलं आहेत तर तुम्ही चारशे फरकानं मुलं निवडायच्या ओके एकशे पाच पासून पुढं चारशे फरकानं मुलं निवडायच्यात मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही फरक सांगितलात काय सांगितलात तीस ते चव्वेचाळीस दरम्यान मुलं असतील तर एकचा फरक पंचेचाळीस ते चौऱ्याहत्तर दोनचा फरक आणि पंच्याहत्तर ते एकशे चार तीनचा फरक एकशे पाच पासून पुढे चारशे प्रकारे मुलं निवडायचे मग विद्यार्थ्यांची सुरुवात कुठून करायची पहिला विद्यार्थी आमचा कुठला असेल ते सांगा बघा पहिला विद्यार्थी तुमचा कुठला असेल मी तुम्हाला ते सांगतो आता ओके फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की एक तुकडी तुम्ही निवडल्या समजा आता आपली कुठली तुकडी निवडली गेली होती याच्यामध्ये की पहिल्या उदाहरणात बी तुकडे निवडली गेली होती ओके बी तुकडी निवडली गेली चाळीस मुलं याच्यामध्ये आहेत ओके आपले नेम काय सांगतोय तीस ते चव्वेचाळीस मध्ये एकच्या फरकाने विद्यार्थी घ्यायच्यात एक च्या फरकाने ओके तर एकचा फरक म्हणजे काय तिकडे ते देखील आपण समजू एकचा फरक म्हणजे सिंपल आहे बघा मी तुम्हाला दाखवतो आणि याच्यातलं आपलं पिनकोडची टोटल किती होती पिनकोड टोटल पिनकोड टोटल सहा होती दुसरं एक्झाम्पल जे आपण खाली लिहिलं होतं पिनकोड टोटल आपली सहा होती आणि त्याच्यातले आपली बी तुकडी निवडले गेले होते ओके चार डिव्हिजन होत्या करेक्ट आहे का चार डिव्हिजन ए बी सी डी एक दोन तीन चार पाच सहा नाही सी तुकडे निवडले गेले होते सॉरी सी तुकडे निवडले गेली होती बघा मी आणखीन एकदा हे करेक्ट करतो सी तुकडे निवडली गेली आपली पिनकोडची बेरीज सहा होती ठीक आहे आता बघा आपण विद्यार्थी निवडीकडे येऊयात विद्यार्थी निवड कशी करायची सर म्हणाल आमची किंवा त्यांनी सांगावं आता त्या बैरट मॅडम तुम्ही जरा सांगा किती मुलं तुमच्याकडे तुमच्या शाळेतले रियल एक्झाम्पल आपण घेऊयात आहेत का बैरट मॅडम तुमचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं हे की सहा पिनकोड ची बेरीज आणि चार डिव्हिजन आहे ओके अडतीस मुलं आहेत व्हेरी गुड थँक्यू मॅडम रिअल एक्झाम्पल आपण घेऊयात चालू थँक्यू आता बघा याच्यामध्ये याने सांगितलं की अडतीस विद्यार्थी आहेत ओके अडतीस विद्यार्थी आहेत आपला नियम काय सांगतो तीस ते चव्वेचाळीस मध्ये असेल तर एक चारकांनी घ्यायचा आहे मग आता अडतीस मधला पहिला विद्यार्थी कुठला असेल तर सिम्पल आहे तुमच्या हजेरी क्रमांकानुसार तुम्ही मुलं असं सर्व यादी तयार ठेवणार आहात हजेरी क्रमांकानुसार अशी यादी तयार असं एक पासून अडोतीस पर्यंत मुलांची यादी असेल मी आता लिहिता येत नाही म्हणून एक पुढे घेतोय लिहिता येत नाही म्हणून पुढे घेतोय फॉर एक्झाम्पल मी घेतोय आता बघा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस ओके okay, रिअल येईल एक्झाम्पल पिनकोडची बेरीज सहा आलेली आहे जिथे तीस पेक्षा मुलं जास्त आहेत त्या ठिकाणी पहिला जो मुलगा असेल तर तो, तो मुलगा तुमची पिनकोडची बेरीज जो आलेली आहे तो मुलगा तुमचा पहिला विद्यार्थी असेल हे आहे हजेरी क्रमांक त्याला आपण काय म्हणू रोल नंबर ओके हे रोल नंबर आहे हे रोल नंबर ओके रोल नंबर आता सहा नंबरचा जो विद्यार्थी आहे हजेरी नंबर सहा म्हणजे पिनकोडची बेरीज तुमची सहा आलेली आहे त्यामुळे हजेरी नंबर सहाचा सा जो मुलगा आहे तो येईल तुमचा इथं स्टुडंट आयडी म्हणतो मी स्टुडंट आय डी याला येईल स्टुडंट आय डी झिरो वन स्टुडंट आय डी ओके स्टुडंट आय डी म्हणतो याला मी इथे देखील स्टुडंट आय डी म्हणू आपण तर पहिला तुमचा विद्यार्थी कुठला असेल स्टुडंट आय डी वन हा हजेरी क्रमांक सहाचा असेल का बरं सहा नंबर आपण म्हणतोय कारण पिनकोडची बेसिस तुमची सहा आहे म्हणजे तुमच्याकडे एकच वर्ग असेल आणि तीस पेक्षा जास्त मुलं असेल तर तुमचा पहिला विद्यार्थी हा पिनकोड ची बेरीज मधला असेल आता इथं मी जरा गोल बॉक्स मध्ये लिहून हो ठेवतो तीस किंवा तीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तुम्ही तीस पेक्षा कमी विद्यार्थी बघा की सर म्हणाल आमच्याकडे चार डिव्हिजन होत्या पण प्रत्येक डिव्हिजन मध्ये आमच्या तीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तीस किंवा तीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत ओके तर अशा ठिकाणी पहिला मुलगा हा पिनकोडची बेरीज नुसार घ्यायचा का तर नाही तीस किंवा तीस पेक्षा कमी विद्यार्थी असतील तुम्ही तुकडे निवडली चार मधले एक तुकडे निवडले पण तुमच्याकडे चारही तुकड्यामध्ये जे तुकडे निवडले गेलेले आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या तीस किंवा तीस पेक्षा कमी असेल तर तुमचे विद्यार्थी हे हजेरी पत्रकानुसार घे तुम्ही घेणार आहात हजेरी पत्रकानुसार म्हणजे कसं हजेरी पत्रकानुसार म्हणजे हजेरी पत्रकातला पहिला विद्यार्थी त्याला स्टुडंट आय डी एक नंबर येईल दुसऱ्या विद्यार्थीला दोन नंबर येईल तिसऱ्या विद्यार्थी तीन नंबर येईल चौथ्या विद्येत चार नंबर येईल कधी या कंडिशनमध्ये फक्त तीस किंवा तीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत अशा कंडिशनला म्हणजे तुकडी निवडली तुम्ही आणि त्याच्यात त्या तुकडीत तीस पेक्षा कमी मुलं असेल सर्वच मुलं तुम्ही घेणार आहात पण ती मुलं हजेरी पत्रकानुसार घ्यायचे पहिल्या मुलाला पहिला आयडी दुसऱ्या मुलाला दुसरा आयडी अशा प्रकार आहे ओके आता आपण ह्या एक्झाम्पल इकडे येऊयात अडतीस विद्यार्थी आहेत आणि पिनकोड बेरीज सहा आहे माझा पहिला विद्यार्थी हा आलेला आहे तर एकचा फरक म्हणजे काय एकचा फरक म्हणजे सलग विद्यार्थी घेणे का तर सहा आणि सात मध्ये एक चा फरक आहे कसा फरक आहे मी तुम्हाला सांगतो सहा अधिक एक बरोबर सात हा चा फरक आहे सात अधिक एक, सा एक बरोबर आठ हा चा फरक आहे त्यामुळं मी जे स्टुडंट आय डी देत आहे ते अशा प्रकारे देतोय म्हणजे सहा नंबर विद्यार्थी पहिला सुरुवात केला मी त्याला स्टुडंट आय डी नंबर वन सात नंबरला दोन आठ नंबरला तीन नऊ नंबरला चार, चार नंबर आता मी ॲबसेंट मुलाचं पण एक्झाम्पल घेतो दहा नंबरला पाच आता अशी अडचण आहे की अकरा नंबरचा मुलगा माझ्याकडे ॲबसेंट आहे अकरा नंबरचा मुलगा ऍब्सेंट आहे तर त्याला तुम्ही नंबर देऊ नका तर बारा नंबरला तुम्ही द्या आता इथं सहा नंबरचा आयडी तेरा गॅप करा चौदा मुलाला द्या सात नंबर पंधरा अशा प्रकारे तुम्हाला मुलांना स्टुडंट आय द्यायची आहे ओके समजतंय का बघा ऍबसेंट मुलाला नंबर द्यायचं नाही ऍब्सेंट मुला जसं काही परीक्षेमध्ये ऍब्सेंट मुलांच्या ठिकाणी ते प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ठेवतात आणि ते परत काढून घेतात असा प्रकार या परीक्षेत अजिबात नाही आपण जेवढे प्रेझेंट मुलं आहेत त्या प्रेझेंट मुलांना अशा प्रकारे स्टुडंट आयडी देणार आहोत आणि तेवढ्या मुलांना परीक्षेला बसवणार आहोत ओके तर ही प्रक्रिया करण्याच्या आधी जितके मुलं प्रेझेंट होते तेवढेच मुलं या परीक्षेत बसतील समजा परीक्षा तुमची सुरू झाली आपण फॉर एक्झाम्पल म्हणू साडे अकरा वाजता तुमची परीक्षा सुरू झाली आपण असं म्हणू सर्व प्रक्रिया होऊन आणि साडे अकरा वाजता एखादा विद्यार्थी आला किंवा पावणे बारा वाजता एखादा विद्यार्थी आला शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला तुम्हाला याच्यात घ्यायचं नाही का बरं घ्यायचं नाही कारण ऑलरेडी तुम्ही त्याला ऍबसेंट करून पुढच्या मुलाला नंबर दिलेला आहात त्यामुळे त्या विद्यार्थ्याला या परीक्षेत बसू द्यायचं नाही सिम्पल क्लिअर एकदम डिसिजन आहे पण असं होणार नाही कारण प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी हा शाळेच्या वेळेमध्येच येतो तर असा काही प्रकार घडणार नाही पण महत्वाचा मुद्दा काय सांगितलं मी ऍबसेंट मुलाला नंतर तुम्हाला ऍड करता येत नाही ही प्रक्रिया करायची मग करायचं समजते का बघा हे तीस ते चव्वेचाळीस मध्ये एकचा चा फरक म्हणजे सलग मुलं घ्यायचे एक चा फरक म्हणजे Uh, सहा मध्ये सात सोडला आठ घेतला असं अजिबात नाही कारण एकचा फरक मी तुम्हाला दाखवलाय सहा अधिक एक बरोबर सात असा एकचा सा चा फरक आहे सहा आणि सात मध्ये एकचा सा फरक ऑलरेडी आहे सिंगल डिजिटचा म्हणून आपण असं घेतलाय आता मला चार्ट मध्ये असं एक एक्झाम्पल एक द्या की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याची पटसंख्या ही पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे विद्यार्थी पटसंख्या पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे बरं पंचेचाळीस पेक्षा जास्त एक्झाम्पल घेतो मी कारण पंचेचाळीस पेक्षा जास्त असेल आपल्या दोनच्या फरकांना मुलं निवडायचे ओके अजय बाहेती सरांनी सांगितलंय सेहेचाळीस सेहेचाळीस थोडं नको आपण पन, थोडंसं पन्नासचं घेऊयात विनायक कदम सरचं एक्झाम्पल घेतो मी आता बघा विनायक कदम सर मला विनायक कदम सर काय सांगा की मला हे सांगा तुमच्याकडे हे काय आलं पिनकोडची टोटल काय आली ती सांगा विनायक कदम सर पिनकोड टोटल काय आली हे सांगा आणि तुमच्याकडे एकूण काय घेतलं आपण विद्यार्थी संख्या तुम्ही पन्नास सांगितलेलं आहे हा पिनकोड टोटल यांचे पण सहाच आहे ठीक आहे सहा सोडून जरा वेगळे या बघू सहा सोडून पिनकोड आहे का परत पन्नास आणि सहा कारण सहाच ठीक आहे सहाच घेऊ आपण चला पिनकोड सहा आणि स्टुडंट आहेत पन्नास ओके आता आपले नेम काय सांगतो की पंचेस ते चौऱ्याहत्तर विनायक सरांचं मी एक्झाम्पल घेतोय पिनकोड बेरीज सहा परत आली आणि तुमची विनायक सर कुठली डिव्हिजन निवडली गेल्या डिव्हिजन कुठली निवडली गेले ते जरा टाका तुमची विनायक सरांची डिव्हिजन कुठली निवडली गेल्या ए डिव्हिजन निवडले गेल्या ओके इतर यांची ए डिव्हिजन निवडली गेलेली आहे ए डिव्हिजन बघा आता मी फक्त शॉर्ट मध्ये एक्झाम्पल घेतो हे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस एवढेच एक्झाम्पल घेतो हे थोडस महत्वाचं आहे समजून घ्या इथं ऍबसेंट मुलांचं काय करायचं ते समजून घ्या ओके आता माझा पहिला विद्यार्थी कुठला असेल हे जवळपास पन्नास मुलापर्यंत जाईल हे ओके पंचेचाळीस ते चौऱ्याहत्तर दरम्यान जर विद्यार्थी संख्या असेल तर आपल्याला जो विद्यार्थी घ्यायचा आहे तो दोनच्या फरकाने घ्यायचा आहे ओके दोनच्या फरकानं आपल्याला विद्यार्थी घ्यायचा आहे तर दोनचा फरक म्हणजे काय बघा सहा आणि आठ याच्यामध्ये दोनचा फरक आहे का बरं दोनचा फरक आहे कारण सहा अधिक दोन बरोबर आठ सहा अधिक दोन बरोबर आठ ओके तर अशा प्रकार फरक आहे तर माझा पहिला विद्यार्थी कुठला असेल हा सहा नंबरचा विद्यार्थी हे आहे रोल नंबर हे आहे स्टुडंट आय डी तर इथं यायला येईल स्टुडंट आय डी नंबर वन सहा नंबरच्या हजेरी पटातील मुलांना स्टुडंट आय डी नंबर वन आता माझा जो पुढचा मुलगा घ्यायचा दोनच्या फरकानं दोनचा फरक म्हणजे सहा मध्ये दोन मी मिक्स केले तर आठ येईल सहा अधिक दोन आठ तर हा येईल माझा दोन नंबरचा विद्यार्थी आठ दोन दहा हा येईल माझा तीन नंबरचा विद्यार्थी दहा दोन बारा हा येईल माझा चौथा विद्यार्थी आता बघा ही निवड कशी आहे मी तुम्हाला सांगतो सिम्पल मी तुम्हाला समजावून सांगतो इथं ही निवड अशी आहे तुम्हाला जी स्टार्ट करायची ती रॅन्डम स्टार्ट तुम्हाला करायचे पिनकोडच्या बेरीजनुसार रॅन्डम स्टार्ट तुमचं काय झालं सहा नंबरचा हा पहिला विद्यार्थी आला ओके रॅन्डम स्टार्ट प्लस एस आय एस आय म्हणजे सॅम्पलिंग इंटरवल आहे इथे सॅम्पलिंग इंटरवल दोन आहे रॅन्डम स्टार्ट प्लस सॅम्पलिंग इंटरवल ओके तर आर एस प्लस सॅम्पलिंग इंटरवल किती दोन आहे म्हणजे दुसरा विद्यार्थी येईल आठ नंबरचा ओके बघा म्हणजे तुम्हाला मी जरा लॉजिकल पण समजावून सांगतो याच्यामध्ये सॅम्पलिंग इंटरवल झाला आता पुढे घेतो मी रॅन्डम स्टार्ट प्लस टू एस आय रँडम स्टार्ट प्लस थ्री एस आय रॅडम स्टार्ट प्लस फोर एस आय आता मी तुम्हाला आधी देखील समजावून सांगतो बघा याच्यामध्ये रँडम स्टार्ट किती आपला सहा साह आहे सहा अधिक दोन एस आय एस आय किती आहे आपला एसआय हा सॅम्पलिंग कंट्रोल दोन आहे दोन आणि दोन ओके दोन बे दोन्ही चार रॅन्डम स्टार्ट प्लस चार म्हणजे सहा चार इथं दहा येईल इथं बघा पूर्ण रँडम स्टार्ट आपलं किती आहे रँडम स्टार्ट आपला सहा आहे हे सर्व सहा आहे बर का रँडम स्टार्ट सहा सहा प्लस तीन एस आय तीन एस आय म्हणजे तीन आणि म्हणजे सॅम्पलिंग इंटरव्हल दोन आहे तीन दोन्ही सहा सहा आणि सहा बारा रॅन्डम स्टार्ट सहा चार एस आय एस आय म्हणजे दोन आहे एसआय म्हणजे सिम्पल एस आय म्हणजे सॅम्पलिंग इंटरवल आहे एस आय काय हा सॅम्पलिंग इंटरवल आहे सॅम्पलिंग इंटरव्हल कसा कसा असतो तीस ते चव्वेचाळीस ला सॅम्पलिंग इंटरवल एक आहे पंचेचाळीस ते चौऱ्याहत्तर ला सॅम्पलिंग इंटरव्हल दोन आहे ते एकशे से चारला सॅम्पलिंग सॅम्पलिंग इंटरवल तीन आहे इथे सॅम्पलिंग इंटरव्हल दोन आहे सहा अधिक हे चार एस आय म्हणजे चार दोन आठ आठ आणि सात चौदा ओके आर एस प्लस फायव्हय आता हे कॉम्प्लिकेटेड तुम्हाला वाटेल पण मी तुम्हाला उदाहरण कशासाठी देतोय ते थोडं समजून घ्या बघा आता मी विद्यार्थी घेतो इथे एक ऍब्सेंट मुलगा घेतोय बघा की समजा मी असं घेतलं की इथं मला चौदा नंबरचा मुलगा ऍबसेंट आहे ओके तर मी अशा प्रकारे विद्यार्थी निवड करत आलो इथं हा मुलगा ऍबसेंट आहे तर ऍबसेंट मुलाला काय करायला पाहिजे तर हा ऍबसेंट मुलगा आपल्याला गॅप करायचा आहे ऍबसेंट मुलाच्या ऐवजी आपल्याला इमिजिएट नेक्स्ट मुलगा घ्यायचा आहे हा जो पंधरा नंबरचा इमिजिएट नेक्स्ट आहे तर हा येईल आपला या ठिकाणी सॅम्पल म्हणून निवडला जाईल ओके बघा काय केलं आपण सर्वात महत्वाचं लक्षपूर्वक आहे का बारा नंबर नंतर चौदा नंबर मार्ग विद्यार्थी घ्यायला पाहिजे होता पण हा ऍबसेंट आहे ऍबसेंट मुला जॉब आपण काय करतो ऍबसेंट मुला जॉब आपण इमिजिएट नेक्स्ट लिहून ठेवा इमिजिएट नेक्स्ट मुलगा आपल्याला घ्यायचा आहे मग काय केलं मी पंधरा नंबरच्या मुलाला आपण दिलं स्टुडंट पाच ओके मग हे जे आपलं चालू आहे ना ही सिक्वेन्स आपल्याला पुढे कंटिन्यू ठेवायची आहे ऍबसेंट मुलामुळे आपल्याला इथं गोंधळ करायचं नाही मग ऍबसेंट मुलामुळे सर आता पंधरा नंबर आला होता मग आता सतरा नंबर घ्यायचा कारण अजिबात नाही तर तुमचा सोळा नंबरच्या मुलाला सहा नंबर येईल बघा एकदा रिपीट करतो मी परत पुढं काय होईल मग अठरा नंबरच्या मुलाला काय येईल सात नंबरचा आयड येईल म्हणजे पंधरा आणि सोळा असे मुलं का बघून निवडले गेले कारण पहिला सिक्वेन्स आपल्याला पाळायचा ते म्हणजे ही सिक्वेन्स रॅन्डम स्टार्ट प्लस एस आय रॅडम स्टार्ट पहिला मग सिम्पलिंग इंटरव्हल मग टू एस आय थ्री एस आय फोर एस आय फाईव्ह एस आय ही सिक्वेन्स आपल्याला अजिबात सोडायची नाही अजिबात सोडायची नाही काय बघा आता रॅन्डम स्टार्ट सहा आहे आणि सहा एस आय म्हणजे सहा दोन्ही बारा सहा अठरा ओके इथं काय आलं होतं पहिला बारा नंबर विद्यार्थी आला मग चौदा नंबर विद्यार्थी आला मग सोळा नंबर विद्यार्थी आला मग अठरा नंबर ही सिक्वेन्स मी अजिबात सोडत नाही ही सिक्वेन्स मी कंटिन्यू घेऊन जाणार पण जिथं मुलगा ऍबसेंट आहे त्या ठिकाणी मी इमिजिएट नेक्स्ट मुलगा घेतो इमिजिएट नेक्स्ट आता आणखीन ने एक जुन्या प्रश्न तुम्हाला असा पडू शकतो की सर दोन मुलं ऍब्सेंट आहेत मग काय करायला पाहिजे असा एक प्रश्न तुमच्या मला खाऊ शकतो तर ते एक थोडंसं मी एक्झाम्पल तुमच्या पुढे आता क्लिअर करतो इथं आपण काय घेतलं होतं हा चौदा नंबरचा मुलगा ऍब्सेंट घेतला होता तो आपण एक्झाम्पल घेतला होता आता बघा मी लक्षात आलं का रिपीट करू मी काय केलं बघा आपण सहा आठ दहा बारा चौदा एक सोळा एकदा सम पकडला आपण सम कंटिन्यू करत चाललेलो हो। आहोत फक्त आपण काय करतोय की या सिक्वेन्स मधला चौदा नंबरचा मुलगा अॅबसेंट आहे म्हणून आपण लगेच पंधरा नंबरच्या मुलाला पुढची स्टुडंट दिली आणि सोळा नंबर अठरा नंबर आपण आहे तसं पुढे फॉलो करतोय याच्यामध्ये आपल्याला मिस्टेक करायचे नाही आहे तसं करायचंय आता मी एक वेगळं एक्झाम्पल असं घेतोय की बघा याच्यामध्ये असं एक एक्झाम्पल की दोन मुलं ऍबसेंट आहेत मग काय करायचं आपण ते एक्झाम्पल घेऊ कारण असं होऊ शकतंय आता बघा हा चौदा नंबरला ऍबसेंट मी पकडतोय आणि पंधरा नंबरला ऍबसेंट पकडतोय सर हे दोन मुलं ऍबसेंट आहेत आता बघा काय करायचं बारा नंबरच्या मुलाला स्टुडंट दिली चार नंबर चौदा नंबरला आपण स्टुडंट देणार होतो पण ऍबसेंट मुलं कॅन्सल केला आपण पंधरा नंबरला आपण इमिजिएट नेक्स्ट म्हणून देणार होतो हा देखील कॅन्सल झाला आता काय होईल दोन कॅन्सल झाले ऍब्सेंट मुळे याच्यानंतर इमिजिएट नेक्स्ट कुठला आहे हाय याला ये येईल स्टुडंट आय डी नंबर पाच हा इमिजिएट नेक्स्ट आहे ये याला येईल स्टुडंट नंबर पाच याला पाच आला पुढचा क्रम जो आहे तो क्रम आपला आहे त्याचा फॉलो करायचा आहे सोळा नंतर मग अठराला सहा नंबर येईल मग वीस नंबरला सात नंबर येईल म्हणजे आपण काय केलं इथले दोन मुलं ऍबसेंट केले त्याच्या पुढच्या मुलाला पाच नंबर आय दिला आणि पाच नंबर आयडी देऊन आपण हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स कंटिन्यू फॉलो करत आहोत आता काही जण असे म्हणतील की सर पन्नास मुलं आहेत तर तुम्ही म्हटल्यासारखं पन्नास पर्यंत आपण आलो मग पन्नास नंबर पर्यंत काय आपल्याला तीस मुलं मिळणार नाहीत परत आपल्याला एक नंबर पासून चालू करावं लागणार आहे काही अडचण नाही परत तुम्ही एक नंबर पासून चालू करा म्हणजे तुम्हाला इथं काय होईल या दोन नंबरच्या मुलाला काहीतरी एक नंबर येईल चार नंबरच्या मुलाला एक नंबर येईल आता काय झालं बघा दोन नंबर सिलेक्ट झाला चार नंबर सिलेक्ट झाला आता परत आपल्या सिक्वेन्स मध्ये सहा नंबर सिलेक्ट होतोय मग सहा नंबर तर ऑलरेडी निवडला गेलाय आता काय करायचं बघा म्हणजे आपण रिटर्न पन्नास पर्यंत गेलो पन्नासहून परत आपण एक दोन कडे आलोय दोन नंबरचा मुलगा निवडला गेला चार नंबरचा निवडला गेला सहा नंबरकडे आपण आलो होतो सहा नंबरचा ऑलरेडी निवडला गेलेला आहे आता तुम्हाला सहा नंबर निवडला गेल्यामुळे इमिजिएट नेक्स्ट तुम्ही सात नंबर घ्या आता पुढे तुम्ही आठ नंबरकडे घ्यायला पाहिजे आठ नंबर ऑलरेडी निवडला गेलाय तर इमिजिएट तुम्ही नऊ नंबर घ्या म्हणजे दोन कंडिशन मध्ये तुम्हाला इमिजिएट नेक्स्ट घ्यायचे पहिली कंडिशन विद्यार्थी अबसेंट असेल तर इमिजिएट नेक्स्ट जो असेल त्याला घ्या किंवा रिटर्न तोच मुलगा निवडला गेला तर त्याच्या पुढचा इमिजिएट नेक्स्ट मुलगा घ्या आणि ती सिरीज पुढे कंटिन्यू ठेवा तर इथे सिरीज आपली का होईल सहा नंबरला इमिजिएट नेक्स्ट सात घेतला आपण आठ नंबरला नऊ घेतला दहा नंबरला आपण अकरा घेऊ बारा नंबरला आपण तेरा घेऊ म्हणजे सिरीज कंटिन्यू होते त्या ठिकाणी आपल्याला इमिजिएट नेक्स्ट घ्यायचे का तर तो मुलगा ऑलरेडी निवडला गेलाय म्हणून अशा प्रकारे आपली सिरीज आपली कंटिन्यू राहील समजते का बघा मला काय सांगायचं होतं आता इथं आणखीन तुमचे माईक मी चालू करतोय आणि तुम्ही याच्यामध्ये कुठला मुद्दा तुम्हाला असं थोडासा वाढतोय ते घेऊयात आणि आपण तीनच्या फरकाच देखील एक एक्झाम्पल घेऊयात तीनच्या फरकाच एक्झाम्पल घेऊयात सॅम्पलिंग निवड कशी करायची सलग तुम्हाला निवड करायची म्हणजे एकदा सम मिळालं तर समज तुम्हाला मिळत जाईल मुलं विषम मिळालं तर विषम मुलं तुम्हाला मिळत जातील पण ऍबसेंटला इमिजिएट नेक्स्ट आणि रिपीटला इमिजिएट नेक्स्ट एवढंच फक्त त्याच्यातला क्लॉज आहे ओके समजले विद्यार्थी निवड कशी करायचे चला काय प्रश्न असेल तर बोला किंवा मेसेज करा तुम्हाला विचार जर 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 चौदा आणि सोळा नंबर ऍबसेंट असतील तर ठीक आहे चांगला प्रश्न विचारला चौदा नंबर ऍबसेंट आपण पंधरा नंबर घेतला ओके मग सोळा नंबर सतरा नंबर घ्यायचा इमिजिएट नेक्स्ट घ्यायचा इमिजिएट नेक्स्ट घ्या शेवटच्या मुलावरून सुरुवातीचा मुलगा निवड सांगा ओके छान चांगला प्रश्न तुम्ही विचारला शेवटच्या मुलावरून सुरुवातीचा मुलगा निवड सांगा ओके घेऊयात आपण विनायक सरांचा प्रश्न ओके झाला का चौदा नंबर ऍब्सेंटला पंधरा नंबर मुलगा काय सोळा नंबर नंबर मुलगा काय आणि इमिजिएट नेक्स्ट विषय ओके झाला ओके चला आता एक uh, बोला समजा आपल्या दोन डिव्हिजन समजा आपण जे डिव्हिजन सिलेक्ट त्या फक्त मुलं काउंट करायची ना दोन्ही टोटल मुलं बघायची नाहीत दोन डिव्हिजन तुमच्या कुठल्या ए आणि बी पहिल्या डिव्हिजन किती मुलं सांगा मला समजा आमच्याकडे थर्टी 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 एट आहेत बी डिव्हिजन मध्ये थर्टी एट थर्टी एट आता कुठली तुकडे निवडली गेली तुमची ए निवडली जाते आपल्या आता फक्त एच पकडायचं बीचा काय संबंध नाही आपला थर्टीएट नुसार एकदम कधी थर्टी एट नुसार चालायचं आणि तुमची पिनकोडची ब्रिज किती आले दोन येते दोन येते म्हणजे दोन नंबर पासून तुमची मुलं चालू होतील सलग मुलं सलग 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 असे तुम्ही दोन दोन आणि जो मुलगा ऍब्संट आहे तेवढाच फक्त ऍब्सेंट घ्या आपईल बाकी आता तुम्ही ऍब्सेंट मुलं अजिबात ठेवणार नाहीत बरोबर आहे खूप मेडिकल रिजन मुलगा ऍबसेन्ट असेल तर तो ऍबसेन्ट असेल बाकी काय मुलं तुमचे ऍब्सेंट असत नाहीत सरळ मुलं तुम्ही घ्या आणि ते आपलं हे होत ना तुमचं सॅम्पल आपलं ओ एम आर सीट होत सॅम्पल ओ एम आर सीट त्या तुम्ही सॅम्पल सिलेक्शन म्हणजे त्यात आपण कुठलं लिहिलं जाते काय ए बी सी डी काय लिहिलं सॅम्पल सिलेक्शन कॉलम तुकड्याने बोलले की ए लिहाय तुम्ही अच्छा एच लिहायचं ना चालेल आणि आता आणखीन काय काही शाळांचे तुकड्यांची नाव काय बघा स्वामी विवेकानंद रामानुजन असल्या आहेत तसलं काही लयच नाही तुमची तुकडी ही ए बी सी ई अशा मध्येच बसेल त्याला तुम्ही ते तुम्ही कन्वर्ट करून घ्या तुमच्या तुकड्या डी मध्ये कन्वर्ट तुमची नावं कॅन्सल करून टाकतात मुलांची हाईट मध्ये काउंट करायची नाही का ते सांगितलं आपण तीन तीन चार चार याच्यातच यायला पाहिजे याच्या बाहेर अजिबात येता कामा नाही सव्वा तीन सव्वा चार पावणे चार अजिबात चालणार नाही याच्यातच पाहिजे काय पाए तुम्हाला करायचं याच्यातच बसवा मुलांच्या आणखीन राईट गाईडलाईन काय की आम्ही तुम्हाला सांगू ओके सध्या तरी तुमच्या टेन्टिटी तुम्ही करून ठेवा ओके आता एक एक्झाम्पल असं म्हणलं त्याने कि बाबा एक ते पन्नास मध्ये फिरवून कसं आपण घ्यायचं ते थोडस आपण एक्झॅक्ट कारण आपल्याकडे काही एफ आय सुद्धा जॉईन झालेले आहेत आणि ला सुद्धा हा प्रश्न पडू शकतो सॅम्पलिंग मधला तर मी हे अर्जंट तुम्हाला लगेच कमी कालावधीत दाखवतो म्हणजे आपल्याला हे टोटल सर्व कव्हर होईल आपण रिअल एक्झाम्पल घेऊयात जर ऍबसेंट मुलं नसतील तर काय मोठी अडचण नाही बघा ऍबसेंट मुलं नसतील ना तर हे तुमचं सहजपणे होऊन जाणार आहे अॅबसेंट मुलं असतील तरच तुम्हाला इथं थोडस अडचण आहे ओके आता बघा हे हॅलो बोला हा सर आता त्या शाळेतील प्रिन्सिपल मॅम हे विद्यार्थी निवड करतील का नाही नाही एफ आय निवडणार आहे एफ आय ओके म्हणजे काय हो ते एफ आय काम आहे सर पण आज जर मीटिंगला तिथले प्रिन्सिपल असतील आणि तिथं जर तुकड्या भरपूर असतील तर ते करून ठेवतील का म्हणतील ते फक्त तुकडी निवड त्यांना करून ठेवतील तुमची तुकडी निवड का बरं सांगतो आपण कारण त्यांना तेवढी सर्व माहिती जमा करून ठेवायची म्हणून आपण त्या सेशन खास त्यासाठी घेतलंय की समजा आठ आहेत तर आठ तुकड्यातल्या एवढ्या मुलांची माहिती गोळा करणं मुश्किल आहे म्हणून त्यांना स्पेसिफिक तुकडी कळावी म्हणून आपण आजचं सेशन घेतोय आणि समजा चाळीस पन्नास मुलं असेल तर प्रत्यक्षात मुलांची निवड मात्र तुम्हाला करायची आहे तुकडी निवड आज समजा एखाद्या मुख्यात बघा ऍब्संट या मीटिंगला तर त्यांना नाही तर ते एफआयच करणं आवश्यक आहे आता तुमच्या शाळेचे प्रिन्सिपल समजा नसतील तर हे तुम्हालाच करावं लागणार आहे तुकडी निवड तरी तुम्हाला नाही करू शकत नाही करू शकत तुम्ही सोमवारी फक्त तुकडी निवड करू शकता आहे का सर तुकडी निवड तुम्ही मध्ये करू शकताय विद्यार्थी निवड ही त्या दिवशी प्रेझेंट मुलावर करायची आहे त्यामुळे विद्यार्थी निवड ही त्या दिवशी शाळा सुरू झाल्यानंतरच होईल विद्यार्थी निवड मध्ये होणार नाही कारण अॅब्सेंट मुलं आपल्या मुलांना आपल्याला याच्यात वगळायचं आहे त्यामुळं ऍब्सेंट मुलं आणि प्रेझेंट मुलांना आपल्याला करायचं ते विद्यार्थ्यांनी okay. ही परीक्षेच्या दिवशीच होईल सर्व एफ आय ने लक्षात घ्या कॅन्सल करायचं फक्त होणार आहे ओके थँक्यू ठीक आहे आता हा बोला हॅलो आहे का पुढे निवडून विद्यार्थी निवडच्या बाहेर प्रश्न विचारू नका कारण आपलं हे चाललंय कन्वर्ट करू नका अजिबात विषय बोला हॅलो सर एक क्वेश्चन असं होता की आता ऍब्सेंट मुलं आहेत दोन मेडिकल रिझन तर मग आता अडोतीस आमचं सहा पिनकोड आलेला आहे बी डिव्हिजनचं सिलेक्शन झालंय आपण सहापासून सहा सुरू करतोय एक डिफरन्स आहे तर आता दोन मुलं अबसेंट असतील तर आपले विद्यार्थी संख्या प्रेझेंट असेल ती दोन्ही कमी होणार प्रेझेंटची तुमची छत्तीस मुलं असेल छत्तीस मुले तीस मुलं निवडले जातील त्या ठिकाणी जाईल जाईल केले पण पुढे घ्यायचं का आपण ते सिलेक्शन करायला एक ते सहा मध्ये आता तुमचं एक्झाम्पल घेऊ हे बघा अडतीस ला मी तर रेस मारतोय मला जरा सांगा बघा ऍबसेंटचे नंबर फॉर एक्झाम्पल सांगा कुठल्या ऍब्सेंट नंबर आहे एक पाच नंबर सॉरी एक नऊ नंबर आणि अकरा नंबर ऍब्सेंट आहे ठीक आहे हे ऍबसेंट तुम्ही घ्या हा ऍबसेंट घ्या ओके आता ह्या ऍब्सेंटला आपल्याला याच्यात काउंट करायचं नाही अजिबात विद्यार्थी निवडीमध्ये बघा तुमच्याकडे अडतीस मधले दोन मुलं गॅप झाले छत्तीस मुलं आले छत्तीस मुलं तीस मुलं निवडायचे आता बघा इथे घेतो मी लगेच हा एक हा दोन हा तीन हा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हा चौदा पंधरा हा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस हा चोवीस हा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असे मुलं तुमचे निवडले जातील प्रेझेंट तुम्ही घेतलंय ऍब्सेंट मुलाला तुम्ही सोडून दिले विषय ऍब्सेंट मुलाचा काही संबंध नाही कारण ऍबसेंट yes. मला तुम्ही स्टुडंट आयडी दिलच नाही अजिबात त्याला डायरेक्ट केलं हा स्टुडंट आयडी आहे बरोबर झालं yes. क्लिअर आता मी वेगळं एक्झाम्पल घेतोय की ज्याच्यामध्ये तीस मुलं आणि परत फिरून कसं घ्यायचं हा एक चांगला प्रश्न विचारलाय परत फिरून घ्यायला थोडेसे आपले एफ आय अडचण होऊ शकते म्हणून ते घेतो मी आणि मग आपण पुढे जाऊयात बघा तर हे अडुतीस एक्झाम्पल कॅन्सल आता मी येतोय कुठल्या एक्झाम्पलकडे पन्नासच्या एक्झाम्पलकडे पहिला मी असं करतो सर्व मुलं प्रेझेंट आहेत सहापासून सुरुवात करतोय सहाला एक नंबर आठला दोन तीन हा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पन्नास आता मी कुठे येणार दोन कडे येणार कारण पन्नास आणि दोन मध्ये दोनचा फरक आहे कारण आपले पन्नास मुलं दोनच्या फरकांना चाललो मी हे चोवीस हा पंचवीस आता सहा नंबर येतोय सहा नंबरला आपल्याला ऑलरेडी घेतलंय त्यामुळे इमिजिएट नेक्स्ट कुठला हा सात नंबर हा सव्वीस पुढं सहा नंबर आठ नंबर यायला पाहिजे आठ नंबर ऑलरेडी घेतलाय त्यामुळे हा नऊ नंबर लागेल हा सत्तावीस ओके हा अठ्ठावीस हा एकोणतीस आणि हा तीस अशा प्रकारे तुमची तीस मुलं निवडले गे गेले ओके हे कुठलं एक्झाम्पल झालं आपलं की ज्या एक्झाम्पल मध्ये काय होतं आपलं कुठलाही मुलगा ऍबसेंट नाही ऍब्सेंटच्या ठिकाणी फक्त आपलं काय करायचं आहे ऍबसेंट मुला इमिजिएट नेक्स्ट मुलं घ्यायचं आहे सिरीज अजिबात चुकवायचं नाही हे सहा पासून सुरुवात केली सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस बावीस ऍब्सेंट आहे बावीसच्या ऐवजी आपण तेवीस घेतलंय ओके okay, समजा बावीस ऍब्सेंट इथं राहिला असता तर ला काय येईल नऊ नंबर येईल कारण ला नऊ नंबर आपण देणार होतो ते बावीसला नऊ नंबर इथं ला येईल बाकी चोवीस ला दहा नंबर हा कंटिन्यू राहील बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस हे आपण सिरीज फॉलो करतोय इथं नऊ नंबर येईल दहा नंबर येईल काही अडचण नाही ओके त्यामुळे हा अशा प्रकारे ऍबसेंट मुला मुलगा इमिजिएट नेक्स्ट आपण दिला आणि कंटिन्यू ठेवला ओके आता बघा याच्यामध्ये आपण असं घेऊयात इथं एक्झाम्पल की समजा सत्तावीस मुलगा सत्तावीस नंबरचा मुलगा ऍब्सेंट आहे तर हा मुलगा ग्रहित धरला गेला नाही बघा का आपण ग्रहित धरला गेला नाही कारण आपलं सॅम्पलिंग इथं संपलं पंधरा नंबरला आणि हा इथं अॅबसेंट हा ग्रहित धरला गेला नाही का सव्वीस अठ्ठावीस तीस आपण आता गेलोय सत्तावीस वाला ऍबसेंट रिटर्न आपण आलोय रिटर्नला आपल्याला इथे पंधरालाच हे एंड झालेला आहे त्यामुळे कुठंच ग्राही धरलं गेलं नाही समजतो विषय तुम्हाला काय याच्यामध्ये अडचण पन्नास कसून रिपीट समजलं का चला काय शंका अजून याच्यामध्ये सांगा मला हॅलो सर हा बोला हा सर uh, एका तुकडीत समजा पंचवीस विद्यार्थी आहे दे, माझी तुकडी निवडली ओके okay. आता पुढचं विद्यार्थी दे कुठला निवडायचा माझी मुलं घ्यायचे पंचवीस मुलाचीच परीक्षा होईल आणि ते मुलं हाजिरी पत्रकारुसार सलग तुम्ही घ्यायचे हाजिरी पत्रकार एक ते पंचवीस असा नंबर आहे नाही 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 तसंच मुलं द्यायचं चार तुकडे आहेत पंचवीस पंचवीस चार तुकडे आहेत हा मग त्याच्या जी तुकडी निवडली गेली त्या तुकडीला सर्व मुलं बसवायची पंचवीस मुलं परीक्षा देतील पंचवीस जास्त मुलं तुमची परीक्षा देणार नाहीत असं करू नका इथले पंचवीस दुसऱ्या तुकडीले पाच घेतो असं अजिबात करू नका नाही ना हा बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला हा एका तुकडीत वीसच मुलं असतील जी तुकडी निवडली गेल्या वीसच मुलांची परीक्षा घ्या ही संख्या वाढवायची नाही ओके थँक्यू सर ठीक आहे अजून काय आता आपण थोडस तीनचा फरक एकदा मी तुम्हाला फक्त दाखवतो आणि हे थांबवतो विषय बघा तीनचा फरक म्हणजे बघा पंच्याहत्तर पासून एकशे चार पर्यंत विद्यार्थी मुलं असतील तर तुमचं सॅम्पलिंग इंटरवल जो आहे तो तीन येईल ओके सॅम्पलिंग इंटरवल हा तीन येईल ओके पंच्याहत्तर ते एकशे चार आता बघा आणखीन सेम एक्झाम्पल घेऊयात आपण सात आठ नऊ दहा सहाच फरक मी एक्झाम्पल घेतो तुमच्यासाठी तुम्हाला आता समजलंय म्हणून ते तीनच्या फरकाचं कसं असतं बघा सहा ओके सहा नंबरला आपण एक नंबरच्या आयडी दिल्या तीनचा फरक म्हणजे काय सहा नंबर नऊ नंबर येईल हा दोन नंबर आय डी नऊ नंतर बारा नंबर येईल हो, हा तीन नंबर आय डी बारा नंतर पंधरा नंबर येईल हो, हा चार नंबर आयडी पंधरा नंतर अठरा येईल ओके त्यामुळे फरक लक्षात घ्या ओके का केला आपण सहा आणि तीन नऊ ओके तीनचा फरक आहे दोन आकड्यामध्ये हा तीनचा इंटरव्हल आहे ओके एकचा इंटरवल आपला कसा होता सहा आणि एक सात सलग आपण घेतोय मुलं सहा सात आठ नऊ दोनचा इंटरव्हल म्हणजे आपण कसं घेतोय सहा आणि दोन आठ अशा प्रकारे घेतोय तीनचा इंटरव्हल म्हणजे आपला अशा प्रकारे नऊ नंबरचा मुलगा येईल ठीक आहे पंच्याहत्तर ते एकशे चार या संख्येसाठी आणि एकशे पाच पासून पुढं चारचा फरक येईल ओके चारच्या इंटरव्हलनं घ्यावं लागेल एक शाळा आपल्याकडे आहे ती चारच्या इंटरव्हल न घेईल समजा सहा नंबरचा पहिला विद्यार्थी असेल तर दहा नंबरचा दुसऱ्या विद्यार्थ्यांचा असेल अशा प्रकारे तुम्हाला हे घ्यायचं आहे ठीक आहे तर हे विद्यार्थी निवड आणि मुलांची ही माहिती जी आपल्याला ठेवायची आहे तर ही तुम्हाला समजले असेल जी तुकडी निवडली गेल्या त्या तुकडीची तुम्हाला सोमवारी अशा प्रकारे माहिती घ्यायची आहे तर याचा आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करू मध्ये शेअर करू किंवा वर्डमध्ये शेअर करू दोन्ही शेअर करू तर हे तशा प्रकारे करा किंवा प्रिंट काढून लिहून घ्या तरी सुद्धा काय अडचण नाही लिहून सुद्धा देऊ शकताय पण ह्या एफआयला आवश्यक आहे संपूर्ण माहिती ही जर माहिती नसेल तर सर्वेक्षण घ्यायला खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात ही संपूर्ण माहिती हजेरी नंबर मुलाचं नाव हो, जेंडर त्याचा सोशल ग्रुप कुठला आहे ईडब्ल्यूस आहे का नाही सी मधला कुठला प्रकार आहे त्याचं वय पूर्णांकामध्ये त्याची उंची याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्याचं वजन पूर्णांकामध्ये वल्नरेबल ट्रायबल ग्रुप फॅमिलीमध्ये आहे का एवढी सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये पाहिजे ओके ग्रुपला शेअर करण्यात येईल आता थोडस तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो मी की जो आपल्या या परीक्षेमध्ये संपादणूक वाढवण्यासाठी महत्वाचा आहे सर्व मुख्याध्यापक शिक्षक या लक्ष द्या की तिसरी सहावी नववीची परीक्षा आहे तिसरी सहावी नववी तिसरीला पंचेचाळीस प्रश्न आहेत सहावीला आपले एक्कावन्न प्रश्न आहेत आणि नववीला साठ प्रश्न आहेत ओके तर महत्वाचा मुद्दा असा आहे की सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायला पाहिजे याची काळजी घ्या कारण या प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंग नाही निगेटिव्ह मार्किंग नाही आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं याच्यामध्ये बघा निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळं मुलांनी सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे कारण सर्व प्रश्न सोडवले तर मुलांना चांगले मार्क मिळतील कधी कधी काय होतं की मुलांना थोडं स्पीडमध्ये सोडवायला सांगावं लागतं किंवा समजा शेवटचे दहा मिनिट राहिलेले आहेत तर ह्या दहा मिनिटांमध्ये समजा एखाद्या मुलाचे सहा प्रश्न किंवा एक दहा प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत तर त्या मुलांना ने सांगायचे बाबा लवकरात लवकर प्रश्न सोडव आणि त्या सर्व प्रश्नाला तुला डार्क करायचं आहे डार्क करणं म्हणजे काय गोल करणं म्हणजे सर्व प्रश्न मुलांकडनं सोडून होतील याची तुम्ही काळजी घ्या ओके तर हे सर्वात महत्वाचं आहे सोडून घेण्याबद्दलचा विषय मी तुम्हाला सांगत होतो एक मिनिट मी तुम्हाला मुद्दा हा सांगत होतो सोडून घेण्याबद्दलचा की संपूर्ण ओएमआर सीट मुलं सर्व प्रश्न सोडवले ही काळजी घ्या एक डेमो टेस्ट तुम्ही घेऊ शकता आम्ही ग्रुपला पाठवता त्या डेमो टेस्ट दुसरं एक महत्वाचं आहे मुलांना पेपर सोडवण्याची स्ट्रॅटर्जी सांगायची काय सांगायचे शिक्षकांनी तर स्ट्रॅटर्जी अशी आहे की प्रश्नपत्रिका समजा नववीचा आपण वर्ग घेतला तर नववीच्या वर्गामध्ये एका मध्ये फक्त तीन विषय असतील कुठले कुठले विषय बघा एकूण चार विषय आपल्याकडे पहिला आहे भाषा दुसरं आहे गणित तिसरं आहे विज्ञान आणि चौथा आहे सामाजिक शास्त्र ओके तर या चार विषयातले फक्त तीनच विषय परीक्षेमध्ये असतील मुलांना प्रत्येक मुलाला म्हणजे काही मुलांना गणित येईल काही मुलांना गणित येणार नाही काही मुलांना विज्ञान येईल काही मुलांना येणार नाही तर अशा प्रकारे ते सिक्वेन्स असणार आहे म्हणजे समजा पहिल्या मुलाला आपण असं म्हणजलं भाषा गणित आणि विज्ञान असं आलं ओके पहिल्या विद्यार्थी तर दुसऱ्या मुलाला काय येईल दुसऱ्या मुलामध्ये सिक्वेन्स परत चेंज होईल याला ये येईल भाषा विज्ञान समाजशास्त्र तिसऱ्या मुलाला येईल विज्ञान समाजशास्त्र गणित अशा प्रकारे प्रत्येक मुलाला तीन तीन विषय येणार आहेत तीन तीन विषय प्रत्येक विषयाचे वीस वीस प्रश्न असतील वीस 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 म्हणजे साठ प्रश्न होतात इथे सुद्धा वीस 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 म्हणजे चारही विषय एकत्रित कुठल्याही मुलाला नववी येणार नाही या चार मधले कुठलेही तीन विषय त्या मुलाला त्या परीक्षेमध्ये येणार आहेत आणि प्रश्न संख्या किती असणार आहे वीस 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 आता आपण असे एक्झाम्पल घेऊयात की समजा चार नंबरचे मुलगा आहे त्याच्यामध्ये गणितापासून सुरुवात झाली गणिताचे वीस प्रश्न आहेत नंतर भाषेचे वीस प्रश्न आहेत आणि नंतर सामाजिक शास्त्राचे वीस प्रश्न आहेत ओके आता पेपर सोडवायचं कसं तर या मुलांना या मुलांना तुम्हाला सांगायचं आहे तेव्हा तुला गणिताचे प्रश्न सुरुवात केल्या तू गणित सोडू नको लगेच तर तू पहिला भाषेचे प्रश्न सोडून घे व समाजशास्त्र सोडून घे शेवटी तू गणित सोडव म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे अशा प्रकारे पेपर सोडवण्याचा क्रम पाहिजे तर मुलांना तुम्ही समजावून सांगा तिसरी सहावी नववी सोप्याकडून अवघडाकडे त्या मुलाला गणित सोपं वाटत असेल गणित सोडू दे काय प्रॉब्लेम नाही तर पेपर सॉल्व्हिंग स्टार्टरी सुद्धा त्या मुलांच्या ब्रेनला त्या मुलाच्या माइंडवर प्रभाव टाकू शकते कारण त्या मुलाला समजा गणिताचं स्टार्टिंगला पेपर आला वीस प्रश्न त्या मुलाला गणित अवघड वाटायला सुरुवात केली त्या मुलाच्या मनात निगेटिव्ह भूमिका तयार झाली तर त्या मुलाला भाषेमध्ये आणि समाजशास्त्रमध्ये जे ये प्रश्न येऊ शकत होते ते सुद्धा त्या मुलाला कठीण वाटायला चालू त्यामुळं त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा क्रम हा सोप्याकडून अवघडाकडे अशा प्रकारे ठेवायला तुम्ही सांगा ओके माइंड ऑफ स्टुडंट विद्यार्थ्याची मानसिकता पॉझिटिव्ह करण्यासाठी महत्व हो द्या काही शाळांची सहल जाणार होती आमचे मुलं सहल कॅन्सल करून परीक्षा देत आहेत तर मुलं निगेटिव्ह आहेत तर निगेटिव्ह होऊ देऊ नका कारण तुमच्या मुलांच्या परफॉर्मन्स वरून पूर्ण जिल्ह्याचा परफॉर्मन्स ठरणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा परफॉर्मन्स हा पूर्णपणे तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे त्या ता विद्यार्थ्याला त्या ता दिवशी बाबा तुझी निवड झाल्या तुमची निवड झाल्या म्हणजे तुमची याच्यामध्ये निवड होणं हे तुमचं लक आहे किंवा तुमचं आपण काय म्हणू एक तुमचं नशीब आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या चांगल्या परीक्षेला सामोरे जात आहात त्या मुलाला पॉझिटिव्ह करा त्या मुलांना समजा तिसरीच वर्ग असेल तर तुम्ही मुख्याध्या म्हणून त्या मुलांना त्या दिवशी समजा चॉकलेट देणं असेल किंवा आनंदायी वातावरणाने स्वागत करणं असेल तर हे सुद्धा तुम्ही करू शकता त्या मुलांसाठी चॉकलेट सुद्धा प्रकार तुम्ही करू शकता निवडलेल्या तुकडीसाठी मुलं आनंदी असणं खूप आवश्यक आहे कारण मुलं आनंदी असेल तर ते मुलं चांगल्या प्रकारे परीक्षा सोडवू शकतात हे पाठीमागच्या परीक्षेचा आपला अनुभव आहे आणि सर्वात महत्वाचं दोन हजार एकवीस ही परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा तिसरीमध्ये एक नंबर आहे पूर्ण राज्यामध्ये पाचवीमध्ये सुद्धा सोलापूर जिल्हा राज्यात एक नंबर आहे आणि मध्ये चौथा नंबर आहे तर हा एक नंबर आपल्याला टिकून ठेवायचा आहे हे संपूर्ण तुमची विद्यार्थी तुम्ही सर्व एफ आय संपूर्ण परिवर्षी यंत्रणा याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे जितकं पॉझिटिव्ह आपल्याला कष्ट घेता येईल तेवढं पॉझिटिव्ह करा पॉझिटिव्ह एनवायरमेंट ठेवणं आवश्यक आहे त्या दिवशी रांगोळी काढणं असेल फुलाची सजावट असेल त्या त्या स्पेसिफिक वर्गामध्ये की ज्या वर्गात मुलं परीक्षा सोडवणार आहेत अशा प्रकारे स्ट्रॅटेजी तुम्ही करू शकताय मुलांना चॉकलेट वाटप करणं असेल आणि मुलाची मानसिकता पॉझिटिव्ह ठेवणं असेल काय होतं बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की एक विद्यार्थी असा आहे की त्याच्या मनात असा विचार येऊ शकतो की माझी शाळा आहे माझ्या शाळेमध्ये चार तुकडे आहेत चार तुकड्यातली माझी तुकडी निवडली गेली माझ्या तुकडीमध्ये साठ मुलं आहेत साठ मुलं तीस मुलं माझी तुकडी मा, मला निवड करण्यात आणि मला परीक्षा द्या म्हणतात हे काय नाव हे डोक्याला ताप आहे असा एखादा विद्यार्थी विचार करू शकतो तर तसा तो विचार करू नये यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे कारण असा विचार जर विद्यार्थी केला आणि विद्यार्थी मध्ये परीक्षा सोडवला तर डायरेक्ट त्याचा परिणाम संपादन होऊ शकतो तर त्या मुलाला पॉझिटिव्ह करणं हे तुमचं काम आहे बाबा तुझी निवड झाल्या तुझ्या तू जसं सोडवशील त्यावर आपल्या पूर्ण जिल्ह्याचा परफॉर्मन्स आहे चांगल्या प्रकारे सोडव चांगलं पॉझिटिव्ह घे तुझी निवड झाल्या म्हणजे चांगल्यासाठी झालेली आहे तर तू निगेटिव्ह विचार करू नको पॉझिटिव्हने सोडव हे सांगणं खूप आवश्यक आहे तरच आपण याच्यामध्ये चांगला नंबर टिकून ठेवू शकतो एक नंबर आपला आहे तो एक नंबर चांगल्या प्रकारे टिकून ठेवायचा आहे ओके आता याच्यामध्ये सेशन खूप मोठा वाढला अपेक्षित होती की एवढं मोठं होईल हे परीक्षे दिवशी अशा प्रकारे फलकलेखन करा परक राष्ट्रीय सर्वेक्षण आम्ही तुम्हाला हे ग्रुपला शेअर करतोय काळजी करू नका तारीख शाळेचं नाव एवढं आहेस कुठली येत आहे सेक्शन कुठली तिकडे निवडली गेली शाळेचं माध्यम कोणतं आहे तर एवढं त्या फलकावर लिहा आणि त्यासोबत आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे बैठक व्यवस्था तेवढं मी तुम्हाला दाखवतो बैठक व्यवस्था ही अशा प्रकारे असणार आहे त्यामुळे बैठक व्यवस्था एकदा बघून घ्या ही अशा प्रकारे बैठक व्यवस्था असेल आता ही बैठक व्यवस्था आपण आतापर्यंत अशी सलग करत होतो आडवी आपल्याला आडवी बैठक व्यवस्था करायची आहे ही बघा आडवी अशी एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस हे काय आहेत हे बुकलेट नंबर आहेत पहिला विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थी तिसऱ्या विद्यार्थी चौथ्या विद्यार्थी पाचवा विद्यार्थी पण विद्यार्थी सातवा विद्यार्थी आठवा विद्यार्थी अशा प्रकारे आडवी बैठक व्यवस्था करायची आहे तुमच्याकडे जेवढ्या बेंचेसच्या रांगा होऊ शकतील तर तेवढ्या बेंचेसच्या रांगा तुम्हाला करायच्या असं नाही बाबा सर आमच्याकडे दोनच रांगा होतात मग आम्ही काय करतो दोनच रांगा ठेवा काही अडचण नाही पण जेवढा शक्यतो जेवढ्या रांगा होतील तेवढ्या तुम्ही त्या ते अशा आडव्या रांगा बेंचेसच्या करा आणि मुलांना तुम्हाला असं बसवायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याच्यात एक काळजी घ्यायची तुम्हाला की तिसरीला सहा बुकलेट आहेत सेम बुकलेट वाले मुलं एकाच्या पाठीमागे एक येऊ नये ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे एकतीस नंबर बुकलेट वाला त्याच्या पाठीमागे एकतीस नंबर येईल असा अजिबात होऊ देता काम नाही म्हणजे समान बुकलेट एकाच्या पाठीमग एक येईल हे अजिबात होऊ देता कामा नये सेम अशा प्रकारे सहावीला पण सहा बुकलेट आहेत तर सहा बुकलेटमध्ये एकाच्या पाठीमग एक सेम बुकलेटचा विद्यार्थी येऊ नये इथे काय झालं बघा इथे एकसष्ट आहे तर शहासष्ट नंबरचं बुकलेट आहे इथे एकसष्ट नंबरचं बुकलेट आहे एकाच्या पाठीमध्ये एक मुलगा तू येऊ नये याची काळजी घ्या आणि नववीला सुद्धा सेम आहे समजा नववीला प्रॉब्लेम नववीला सुद्धा काय अडचण नाही चार रांगा असतील तर एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णव आणि शहाण्णव पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव एकूण आठ बुकलेट आहेत नववीला तर आठ बुकलेट तुम्हाला आशा अशा प्रकारे आडव्या पद्धतीनं वाटप करायचं आहे आतापर्यंत आपण उभ्या रांग करतो आता आपल्याला आडव्या रांग आपल्याला अशा प्रकारे करायचे ही बैठक व्यवस्था शाळेसाठी चांगला व्यवस्थित वर्ग घ्या जिथं प्रसन्न वातावरण आहे जिथं व्हेंटिलेशन चांगलं आहे अशा प्रकारे घ्या ठीक आहे तर पुढे तुमचे काय शंका असतील विचारा किंवा बुवा सर तुम्हाला काय सांगा असेल तुम्ही कंटिन्यू करू शकता काय शंका असतील तर विचारा हॅलो सर हॅलो अच्छा शंकर तर आता शंकर सर हॅलो हॅलो सर आमचे पिनकोडची बेरीज नऊ इथे मग ती पिनकोडच्या बेरजेनुसारच आपण ती डिव्हिजन सिलेक्ट करायची ना का डिव्हिजनच्या संख्येनुसार सिलेक्ट करायची पिनकोडच्या पिनकोडच्या संख्या डिव्हिजन किती आहेत तुमच्या आमच्या डिव्हिजन आहेत सहा हा मग सहा डिव्हिजनचे त्या पिनकोड तेवढे नऊ टक्के होणार तुमचे माहिती संपूर्ण मिळालेली आहे व्यवस्थित चांगल्या प्रकारे समजा काय असणार कॉन्टॅक्ट नंबर तुमचा भेटू शकेल का किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का असतील त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतो घ्या नंबर घ्या माझा नंबर घ्या शिकांत शिंदे डबल नाईन सिक्स झिरो

परीक्षा आपल्याला खूप व्यवस्थित घ्यायची कुठलीही शंका लहान असू दे मोठी असू दे चालेल ओके थँक्यू मला वाटते शिंदे साहेब सगळ्या शंकांचं सा निरसन झालं आणि कोणाच्या आहे का शंका युट्यूब लाईव्ह आहे ना हे आपण युट्यूब लाईव्ह करत युट्यूबला सेव्ह करून तुम्हाला पाठवतो हॅलो सर हॅलो सर।, सर।, सर शिंदे सर दो नमस्ते।, दो नमस्ते नमस्ते ते फलक लेखन आहे ना फलक लेखन काय करायचं सांगा क्रमाने जरा पाठवतो ग्रुपवर पाठवतो काळजी करू नका बर ठीक आहे ठीक आहे म्हणजे फलक लेखन व्यवस्थित म्हणजे आपला ग्रुपवर पाठवतो चालतं ओके सर ओके सन्मान्य वरिष्ठ अरुण जाधव साहेब जॉईन आहेत आपण काय बोलणार आहात का अरुण जाधव साहेब त्यांना करून हा सर्वांना नमस्कार आदरणीय प्राचार्य डॉक्टर जितेंद्र साळुंके साहेब तसेच आमचे सहकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक डॉक्टर शेख साहेब आणि अतिशय उत्तम पद्धतीनं समायोजन करण्याचं काम ज्यांच्याकडे मूल्यमापन विभाग आहे असे आमचे बोआ साहेब आणि मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत शिंदे साहेब अतिशय उत्तम पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलं विविध उदाहरण घेतलेले आहेत सर्वांच्या शंका दूर केलेल्या आहेत या ठिकाणी मी एक सूचना जी दिलेली आहे परत एकदा सांगतो हे तर सर्व विद्यार्थ्याची निवड वगैरे आपले शिक्षक अतिशय उत्तम पद्धतीनं करतील परंतु सोलापूर जिल्हा जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की तिसरी आणि सहावी आणि आता नववी तीन वर्गाचे आपल्या एक्झाम आहेत तर यासाठी असणाऱ्या ज्या प्रश्नावली आहेत नॅथच्या धर्तीवरच्या त्या एसआरटीच्या टीच्या वेबसाईट वर आहेत आमच्या सहकार्याने सर्व ग्रुपवर दिलेल्या आहेत ज्या शाळांमध्ये हे परीक्षा त्या शाळाही आपल्याला कळालेल्या आहेत त्या शाळांमध्ये उर्वरित दिवसामध्ये जे काय आपल्याला एक दोन दिवस मिळत आहेत त्या कालावधीमध्ये आपण सराव घ्यावा आणि त्याच्यामध्ये साधारणपणे दीडशे प्रश्नांपैकी जे शेवटचे पन्नास साठ प्रश्न आहेत ते नॅचच्या धर्तीवरचे आहेत आणि त्या पद्धतीने जुन्या प्रश्नपत्रिका किंवा जे काही उपलब्ध साहित्य आहेत तो मुलांकडून सराव करून चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्याचा निकाल लागेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावं बाकीच्या सूचना अतिशय सुंदर दिलेल्या आहेत त्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या साठी जे एफा आहेत सर्व सहकारी आहेत त्याच्यामध्ये कामकाज पाहणारे सर्व अधिकारी वर्ग आणि शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब मला वाटतंय साहेब जवळजवळ सर्व माहिती आपल्याला जी देणे आवश्यक होती ती दिलेली आहे त्याच पद्धतीने आपला जो ग्रुप आहे जिल्ह्याचा त्याच्यावरही वेळो वेळोवेळी सूचना असतील विविध पत्रक असतील इतर माहिती असेल आम्ही शेअर करणार आहोत आपण सर्वांनी ते अत्यंत काळजीपूर्वक वाचायचे आहे तुकडे निवडीच्या बाबतीत आपण एफ आय चर्चा करायची आहे एफ आयशी चर्चा करून एफ आय ने, ने वेगळी काढली आपण वेगळी काढली असं होऊ नये अशी स्थिती आली तर एफ आय ची तुकडे अंतिम असेल हे लक्षात घ्या त्याबाबत काही शंका असतील तर आम्ही आमचे फोन नंबर दिलेले आहेत आमच्याशी आपण अवश्य संपर्क साधू शकता शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित ठेवणे आणि जसं चाचणीला सुयोग्य वातावरण आहे ते त्या ठिकाणी हे एक आपलं महत्वाचा रोल आहे त्यानंतर में एक दोन शंका विचारल्या दिसल्या मला मेसेज मध्ये की प्रश्नपत्रिका माघारी घ्यायची आहे का एफ आय आणि ऑब्झर्वर सर्व मटेरियल प्रश्नपत्रिका तर सर्व मटेरियल जसं निवडणुकीचा आपण एक कागदाचा तुकडा सुद्धा मागे ठेवत नाही त्या पद्धतीने सर्व मटेरियल ताब्यात घेऊन ते जिल्हा कस्टोडियन ताब्यात द्यायचे अशा त्यांना सूचना देतील पिकी सोडवण्यासाठी किती वेळ द्यावा त्याला निश्चित वेळ नाही अचीव्हमेंट टेस्टसाठी मात्र येतात तिसरी आणि सहावीला दीड तास आणि नववीला दोन तासाचा वेळ आहे त्याच्यामध्ये एक दहा पंधरा मिनिटं इकडे तिकडे पुढे झालं तरी चालेल सी डब्ल्यू एच एन विद्यार्थ्यांना अर्धा तास आधीचा वेळ दिलेला आहे पीक यशक्यू ला निश्चित असा वेळ नाही त्या पण तरी लिमिटेड वेळ मध्ये आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आजच्या या ऑनलाईन बैठकीसाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य प्राचार्य जितेंद्र साळुंके साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक शेख साहेब त्याच पद्धतीने आमचे मार्गदर्शक वरिष्ठ अध्याय साहेब माझे सर्व सहकारी आणि ज्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं ते डॉक्टर शशिकांत शिंदेसाहेब आपणा सर्वांचे या निमित्ताने मी आभार मानतो तसेच आजच्या बैठकीला अगदी कमी वेळेत जिल्ह्यातील निवडक शाळांच्या मधील प्राचार्य मुख्याध्यापक आपण उपस्थित राहिलात आपले खूप खूप धन्यवाद आणि ज्यांच्या खांद्यावर ही धुरा आहे ते सर्व आमचे सहकारी क्षेत्रे अन्वेषक आपणा सर्वांचे मी आभार मानतो आपण सर्वांनी व्यवस्थित हे सर्वेक्षण चार डिसेंबरला पूर्ण करूया आणि एकमेकांच्या संपर्कात राहून समन्वयाने हे राष्ट्रीय कार्य आपण उत्तम रीतीने पार पाडूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि ही ऑनलाईन बैठक या ठिकाणी संपन्न झाली